सेवातून होतोय. मी वन एम डी अनिरुद्ध सापंदेकर यांचे आभार मानतो याच्याबद्दल. आणि आता मी निवेदन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आपले टास्क फोर्स मधले तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत. डॉक्टर ओक साहेब आहेत, डॉक्टर जोशी साहेब आहेत, पंडित साहेब आहेत, लहाने साहेब, आणि आता नव्याने आपल्या सोबत आलेले डॉक्टर आशिष भूमकर आहेत. तसं पाहिलं तर मी नव्याने आपल्या सोबत आलेले म्हणताना केवळ एकटं आशिष भूमकर साहेबांचंच नाव घेणं योग्य आणि तुमच्या सर्वांशी बोलताना थोडस एकतर्फी होईल. याचं कारण असं की ही कोविडची जी लढाई आहे ती साधारणतः एक वर्षभर आपण लढतो आहोत. सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ अजूनही तसं म्हटलं तर हमखास औषध आपल्या हातात काय आलेलं नाही. गेल्या वर्षी आणि या वर्षी एक गोष्ट मात्र त्याच्यात परिस्थितीत फरक पडलेला आहे, तो म्हणजे गेल्या वर्षी कोविडची प्रचंड दहशत ही सर्व जनतेच्या मनात आणि डॉक्टरांच्या मनात सुद्धा होती. आणि जो उल्लेख मी मगाशी केला की एकतर्फी का होईल, कारण गेल्या वर्षी मला कल्पना आहे की खास करून आपण सगळेजण जे राज्यभर या बैठकीत सहभागी झालेला आहात त्यांचं तर मी स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद तर देतोच आहे, परंतु आपण सर्वजण या लढाईत आता प्रत्यक्ष उतरलेला आहात. म्हणूनच आपल्या सैन्याचा आज मी विस्तार करतोय. कोविडची लढाई ही फार मोठी, भयानक आणि साहजिकच आहे. जीवघेणा हा शब्द वेगळा वापरण्याची आवश्यकता नाही. या लढाईमध्ये लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आज मी आपल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणा किंबहुना आपल्या राज्याचा मी कुटुंब प्रमुख म्हणा आपल्या सर्वांना साथ घालतो आहे. विनंती करतो आहे की सोबत या आणि ह्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लढाईला सज्ज व्हा. मी आज मुद्दामून ही बैठक आयोजित करायला का सांगितली होती, कारण जे मी म्हटलं की गेल्या वर्षी तर नाही म्हटलं तरी अंधार होताच आणि त्यावेळेला ह्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची आपल्याला खूप मदत झाली. काही नव्हतं, अंधार होता आणि तो अंधार भेदत 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 आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. आज नक्कीच आपल्याकडे उपचार पद्धती नेमकी कशी असायला पाहिजे, कोणती लक्षणं असल्यानंतर काय औषधे दिली गेली पाहिजेत, कोणती औषधे द्यावीत, कोणती देऊ नये, किती प्रमाणात द्यावीत, किती कोणाला काय सहव्यारी असेल तर काय द्यावं काय देऊ नये, याच्यावरती आपण एक मार्गदर्शक तत्व नक्कीच या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने बनवलेली आहे. मला आज सगळ्यांना एकच सांगायचे की प्रत्येक वेळेला, म्हणजे माझ्यापासून सुरुवात करतो मी, असंच प्रत्येक महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक घरामध्ये कुटुंबाचा एक डॉक्टर असतो. म्हणजे ह्या सर्व तज्ञ डॉक्टरांचा मी उल्लेख केल्यानंतर समजा ओक साहेबांकडे कोणी गेलं, जोशी साहेबांकडे कोण गेलं, पंडित साहेबांकडे गेलं, भूमकर साहेबांकडे गेलं आणि त्यांनी काही उपचार पद्धती सांगितली, तरी आपण काय म्हणतो की हे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलंय पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. अमुक काही गोष्ट सांगितले पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. आणि आपण सगळेजण आपला जो एक डॉक्टर असतो ज्याला आपण माझा डॉक्टर म्हणतो याच्यावरती आपला विश्वास असतो, ज्याला फॅमिली डॉक्टर किंबहुना कुटुंबाचा डॉक्टर म्हणतो, त्याचा सल्ला घेऊन मग ह्या तज्ज्ञांची औषधं आपण घेत असतो. जरा तज्ज्ञ डॉक्टरांना मी हात जोडून माफी मागतो की कदाचित मी बोलतोय ते आपल्याला पटेल न पटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना या तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा मला सांगायची की आपण तज्ज्ञ होईपर्यंत आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर होता. तर फॅमिली डॉक्टर म्हणजे एक फॅमिली मेंबर असतो, त्याला आपल्या कुटुंबातील सर्व कुटुंबियांची नाही म्हटलं तरी तब्येतीची माहिती असते, इत्यंभूत माहिती असते, कोणाला काय व्याधी आहे, कोणाला काय सहव्याधी आहे. आणि मग तुमचा उपयोग मला किंबहुना तुमचा एक सगळ्या सेवेचा राज्यासाठी मला उपयोग पाहिजे. आपण दोन प्रश्नांमध्ये थोडेसे निदान माझ्या मनात एक संभ्रम असतो. कोविडची सुरुवात होते आज सुद्धा आणि गेल्या वर्षी सुद्धा साधारणतः चित्र एकच होतं की जेवढे काही रुग्ण आपल्याला दर दिवशी सापडत आहेत त्याच्यामध्ये किमान 70-75% हे असिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे ज्यांना कदाचित कोविड झाला आहे हे टेस्ट घेतली नाही तर कळणार सुद्धा नाही. पण टेस्ट घेतली पॉझिटिव्ह आला, बापरे आता काय करायचं, आता हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, काही आवश्यकता नसते. ज्यांना कोणती तशी लक्षणे दिसत नसतात त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते. मग आपण काय म्हणतो की
ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी घरी राहावं, विलगीकरण करणं कक्षात राहावं, घरच्या घरी राहिले, बालकीकरण म्हणजे इतर कुटुंबापासून थोडे वेगळे राहिले तर ते काही औषधं किंवा कदाचित काही औषधांशिवाय सुद्धा ते बरे होऊ शकतात. हा एक फार मोठा दिलासादायक भाग आहे. मग दुसरा भाग जो आहे जो संभ्रमित करणारा आहे तो म्हणजे असा की मग काही दिवसांनी लक्षात येतं की मृत्यूदर वाढला. का मृत्यू होतोय, मृत्यूदर का वाढतोय, मग माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं तिथले डॉक्टर्स आणि जे सगळे मंडळी असतात ते सांगतात की काय करणार, आमच्याकडे पेशंटच उशीर येतोय. म्हणजे बघा ना, म्हणजे येतात आणि काही तासामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये त्यांना मृत्यू गाठतो. का होतं असं, तर घरच्या घरी ह्या गोष्टी अंगावर काढल्या जातात. मग नेमकी ही जी एक मधली लाईन आहे ती लाईन ज्याला लक्ष्मण रेषा म्हणा किंवा काही म्हणा, ही लाईन ओळखायची कशी आणि कोणी, हे काम तुम्ही करायचं. म्हणजे ज्यांना घरच्या घरी ट्रीटमेंटचं होम मॅनेजमेंट हे तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणाने करू शकता तेवढी प्रभावी पद्धत मला नाही वाटत दुनियेच्या पाठीवरती दुसरी कोणती असू शकेल. मला आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की जे रुग्ण त्यांना आपण किंवा जे तुम्हाला जे नागरिक तुम्हाला आपल्या कुटुंबाचा डॉक्टर म्हणून आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवतात, माझा डॉक्टर, त्या माझ्या डॉक्टरांनी हे आता शिवधनुष्य उचलायला पाहिजे. ज्याला आपण घरच्या घरी ट्रीटमेंट दिली जाते किंवा देण्याची गरज असते, घरच्या घरी ट्रीटमेंट देऊन ते बरे होऊ शकतात, त्यांच्या ट्रीटमेंटवरती लक्ष देणं, त्यांना योग्य औषध उपचार करणं, अनावश्यक आणि अनाठायी औषधं न देणं, त्यांना कोविड हो न हो, परंतु मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा जो आहे की त्यांची कोमॉर्बिडिटी म्हणजे सहव्याधी, याचं कारण पुढचे सगळे डॉक्टर्स आपल्याला सांगतीलच की कोविड झाल्यानंतर, मला परवाच आपले डॉक्टर भूमकर साहेबांनी सांगितलं की काही वेळेला कोविड झाल्यानंतर रुग्णाचं शरीर हे साखरेचं पोतं होतं, तर ते साखरेचं पोतं होऊ नये. आणि ज्यांना दुर्दैवाने डायबिटीस पहिल्यापासून आहे त्यांची साखरेची जी काय पातळी आहे ती मर्यादित ठेवणं, त्याच्यानंतर ज्यांना काही कार्डियक प्रॉब्लेम असतील, काही ना किडनीचे प्रॉब्लेम असतील, काही जण ओबेसिटीचे हे असतील, अशा ना कोविड हो ना हो, मला असं वाटतं तुम्ही जर का त्यांना सांगितलं की हे जरा नियंत्रणात ठेवायला पाहिजे तर आपल्याला पुढचं जे पाऊल आहे संकटाचं ते वेळेत रोखता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की घरच्या घरी ट्रीटमेंट देण्याची जी काही गरज आहे ती जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मी आपल्याला एक आणखीन विनंती करतो आहे की जर का शक्य असेल तर आपण आपल्या परिसरातील जी काही चक्रीवादळ आहे, साधारणतः गोवा आणि सिंधुदुर्गापर्यंत आता त्याचा परिणाम ते दाखवायला लागलेला आहे. सुदैवाने अनुमान असं आहे की प्रत्यक्ष ते आपल्या जमिनीवरती म्हणजे त्याला आपण म्हणतो ना लँड होणे तसं न होता ते काही अंतरावरून निघून जाईल. पण हे काही अंतरावरून जरी निघून जाणार असलं तरी आपल्या किनारपट्टीवरती नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये धुमाकूळ हे घालणार आहे. प्रश्न काय येतो की हे आता मे ची 14-15-16 तारीख असताना चक्रीवादळ येते, त्याच्यानंतर तर जून पासून साधारणतः अंदाज असा आहे की 1 जून पासून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळा आपल्याकडे सुरू होईल आणि मग खरी आपली परीक्षा ही अधिक कठीण होणार आहे. कारण पावसाळा म्हटल्यानंतर पावसाळ्यातले साथीची रोग, त्याचं वेगळीकरण आणि कोविड हे फार मोठं कोडं आपल्या समोर येणार आहे. म्हणजे आता कोणी शिंकला, म्हणजे आता काही कोविडची लक्षणे काही होत आहेत, उगाच कोणीतरी हात असा केला अरे कोविड तर नाही ना, असं केलं कोविड असं काय वाटेल ते होते, तर त्यावेळेला टेस्टिंग आपण करतो आहोत. म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोविडची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कोविडच्या टेस्ट करू शकतील अशा दोनच लॅब आपल्या राज्यामध्ये होत्या, त्या आता आपण 500 वरती केलेल्या आहेत. आता तर त्याची रोजची संख्या किती झालेली आहे म्हणजे टेस्टिंगची ती तर मी आता मोजणं सोडून दिलेले, जिथे जिथे शक्य असेल तिथे करण्याच्या मी परवानगी देतोय. आरटीपीसीआर टेस्ट ह्याला उशीर थोडासा लागतो आहे कारण त्याच्यावरती फार मोठा ताण येतो आहे. मी रॅपिड अँटीजेन टेस्ट सुद्धा वाढवायला सांगितलेले आहेत कारण पावसाळा जसं सुरू होईल लक्षणं दिसतील, सर्दी खोकला ताप, मग काही वेळेला गॅस्ट्रो असेल, काही वेळेला लेप्टो असेल, त्याचबरोबरीने कोविड सुद्धा आहे का हे तपासणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी या रणभूमीवरती उतरलेला आहातच. आपल्याला जे जे काही समर्थन लागेल, जी काही साथ लागेल, साथ म्हणजे ही साथ नाही सोबत, ती सरकार म्हणून आम्ही द्यायला सज्ज आहोत. मी आपल्याशी बोलताना मगाशी डॉक्टर जोशी साहेबांशी बोलत होतो, आपले काही प्रश्न हे मला दिसत आहेत
त्याच्याबद्दल मी डॉक्टर लहाने साहेबांना सांगेन की लहाने साहेब आपण स्वतः लक्ष घाला, त्यांचे काही सेवाबाबत प्रश्न असतील, इतर काही गोष्टी असतील ज्या डॉक्टर ओक साहेबांना सुद्धा कल्पना आहे, आपण तुमचा एकही प्रश्न निरुत्तरित ठेवणार नाही. म्हणजे आता प्रश्न उत्तराच्या आणि नाही मी म्हणत, पण निर्णयाच्या बाबतीमध्ये वेळेवरती माझ्या समोर या सगळ्या समस्या घेऊन या, कुठेही त्याच्यामध्ये तंत्रता ठेवायची नाही. कारण सैन्य जर लढायला उतरत असेल तर त्या सैन्याला ताकद देणं हे सरकारचं काम आहे, आणि ती ताकद पूर्णपणे हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. तूर्त मला असं वाटतं, मी पूर्वी एकदा लॉकडाऊन असताना बोललो होतो, तीच परिस्थिती आज जवळपास तशीच आहे की सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं आज बंद आहेत, कोणी मंदिरात जात नाहीये. मंदिरात जात नाही मग देव कसा दिसणार? देवासमोर आम्ही जाणार, प्रार्थना करणार, त्याचे आशीर्वाद मागणार, मग देव कुठे आहे? तर तो देव मी तुमच्या रूपामध्ये बघतो आहे. तुम्ही सगळेजण देव आहात, तुम्ही सगळेजण देवदूत आहात, देवदूत बना, या लढाईमध्ये या, आणि जिथे देवाचा आशीर्वाद असतो तिथे यश हे नक्की असतं, त्या यशाची अपेक्षा करतो, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीची अपेक्षा करतो. आपण सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि या लढाईमध्ये सामील व्हा. आपल्याला उपचार पद्धतीमध्ये जे काही प्रश्न, ज्या काही शंका असतील त्याचं निरसन, त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन आता हे सगळे आपले रती महारथी करतीलच, पण त्याच्याही नंतर आपल्या मनात कोणत्याही शंका कुशंका असतील तर त्या संकोच न ठेवता विचारा, सगळ्यांची प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि मात्र महाराष्ट्र जो आपण म्हणतो चांदा ते बांधा, पूर्ण महाराष्ट्र जर प्रत्येक ठिकाणी माझा डॉक्टर हा उभा राहिला तर त्या वस्तीतून, वाड्यातून, पाड्यातून आपण कोविडला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास बाळगतो. आणि जोशी साहेब, मला असं वाटतं मी आता माझा माईक म्यूट करतो आणि आपण पुढची सूत्र सांभाळा, सूत्रसंचलन करा. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूपच छान तुम्ही मार्गदर्शन करताय आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देताय. आता मी निवेदन करीन, आपले टास्क फोर्स महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय ओक सर यांना आपल्याला संबोधित करायला. डॉक्टर संजय ओक हे माजी डीन आहेत के ई एम हॉस्पिटल अँड सेट जी एस मेडिकल कॉलेजचे, ते पीडियाट्रिक सर्जन आहेत आणि त्यांनी आमच्या पूर्ण टास्क फोर्सला एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर ओक सर आपल्याला मार्गदर्शन करतील कोविड बद्दल आणि कोविड केअर बद्दल. डॉक्टर संजय ओक प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या उपक्रमाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. आपल्या लक्षात येईल साधारणतः गेल्या वर्षभरामध्ये आपण तीन एक घोषवाक्य घेतली. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलं होतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्याच्यानंतर आपण घेतलं मी जबाबदार, आणि आता ही तिसरी जी संकल्पना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे ती माझा डॉक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो की माझ्या मनामध्ये फक्त MBBS वगैरे असं काहीही नाही. ह्याच्यामध्ये BAMS आहेत, आयुषचे माझे सहकारी आहेत ज्यांच्या बरोबर मी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा रोल काय, आपल्या सगळ्यांचा रोल काय, थोडासा रोल आपला आणि मी राहुल शशांक आम्हा मंडळींचा वेगळा आहे. आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये आहोत, आपण प्रत्यक्ष रणांगणामध्ये आहात. माझ्याबरोबर मोठा फौजफाट आहे, टीम्स आहेत, रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, यातलं आपल्याकडे काहीही नाही आहे. आपल्याकडे आहे ती आपली बुद्धिमत्ता, आपण आजवर केलेली निरीक्षणं आणि अभ्यास, आणि समाजामध्ये आपल्याबद्दल असलेलं एक अतूट असं विश्वासाचं नातं. यू आर द रिअल फर्स्ट लेवल रिस्पॉन्डर्स, यू आर द ट्रू अम्बेसडर्स ऑफ हेल्थ केअर डिस्पेन्सिंग, या माझ्या मनातल्या भावना आहेत. आणि केवळ कोविडचे 10 दिवसातनं तो बरा झाल्यानंतर नाही, पण रुग्ण परत गेल्यावरती होणारं जे पोस्ट कोविड प्रॉब्लेम्सचं सत्र आहे आणि त्याचं जे मॉनिटरिंग आहे त्याची जबाबदारी सुद्धा पुन्हा आपल्यासारख्या फर्स्ट लेवल रिस्पॉन्डर्स वरतीच आहे. मग अशी उद्योजनी अगदी नेमक्या गोष्टीला स्पर्श केला. आणि हा माझा रोजचा अनुभव आहे की मी एखादी पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल किंवा काय सर्जरी करणार हे सगळं जरी सांगितलं, लिहून दिलं, तरी पेशंट परत आपल्या फॅमिली डॉक्टरकडे, आपल्या डॉक्टरकडे, माझ्या डॉक्टरकडे जातो आणि त्याच्याकडनं खातरजमा करून घेतो. सुरुवातीला मला ह्याचा त्रास व्हायचा, आज मला ह्याचा विश्वास वाटतो. आणि ह्याच विश्वासाच्या नात्यातनं मी आता तुमच्याशी पुढची काही मिनिटं संवाद साधणार आहे.
आय थिंक जेव्हा कोणतीही इन्व्हेस्टिगेशन आरटीपीसीआर आरएटी तुमच्या हातात नाही तेव्हा जे सिम्पटम्स आहेत जे क्लिनिकल मेडिसिन आहे ना त्याच्याकडे लक्षपूर्वक बघा. ह्या पेशंटला धाप लागली आहे का, याला बोलताना हात थांबत थांबत बोलतोय का, ह्याच्या नाकाचा वास आणि जिभेची चव गेली आहे का, ह्याच्या आवाजाच्या पोतामध्ये फरक पडलाय का, बोलताना मधनच हा असा श्वास घेतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिरियस पोटेन्शियली सिरियस आणि नॉट सिरियस हे वर्गीकरण करायला क्लिनिकली मदत करतील. संशय ही यशाची पहिली पायरी आहे. आलेल्या रुग्णाला कोविड तर नाही ना हा संशय पुढचे 4 महिने तुमच्या मनामध्ये असलाच पाहिजे. आपण ऐकलं की आपण आता मान्सूनच्या उंबरठ्यावरती उभे आहोत आणि जे आकडे आहेत त्याच्यानुसार 98% मान्सून यावर्षी देशामध्ये अपेक्षित आहे. मान्सून आला की जलजन्य आजार आले, मलेरिया आला, डेंग्यू आला, लेप्टोस्पायरोसिस आलं, यातलं काही नसलं तरी सर्दी, पडसं, खोकला आणि ताप आला. तेव्हा असे रुग्ण जेव्हा तुमच्या क्लिनिक्समध्ये यापुढे येतील तेव्हा पहिला संशय तुमच्या मनामध्ये येऊ दे हा कोविड तर नाही ना. ठीक आहे, 100 मधल्या 80% रुग्णांमध्ये तो साधा ताप असेल, मला आनंद आहे त्याचा, पण उरलेले जे 20 असतील ना त्यांचा जीव वाचवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. कारण आज जेव्हा आपण मृत्यूंचं विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की ह्याला ही लक्षणं गेले 5 दिवस होती, गेले 6 दिवस होती. घरातल्या इतर नातेवाईकांना जर एक लीडिंग डायरेक्ट प्रश्न विचारला तर ते म्हणतात हो त्याला थोडी थोडी धाप लागत होती. ही जी थोडी थोडी लागणारी धाप आहे ही लवकरात लवकर रुग्ण आपल्याकडे आलेला असताना आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या निदर्शनाला येणं हीच यशाची पहिली पायरी आहे. आणि तुम्हाला माहितीये की सीटी, एमआर, पेट सीटी काय वाटेल ते असू दे, देर इज नो सबस्टिट्यूट टू गुड बेडसाइड क्लिनिकल मेडिसिन. तेव्हा त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. एक छोटंसं यंत्र SpO2 मॉनिटर हा आपल्या खूप मोठ्या मदतीला येणार आहे. फक्त 3 आकडे लक्षात ठेवा. प्रत्येकाचं SpO2 98-100 असेल अशी अपेक्षाच करू नका. 94 आहे का 94 खाली आहे आणि 90 वर आहे का 90 खाली 88-87 वरती आहे ह्यांनी तुम्हाला वर्गीकरण करणं सहज शक्य होईल. माझा सहकारी राहुल पंडित गेले वर्षभर आम्हाला 6 मिनिट वॉक टेस्ट बद्दल बोलतोय. रुग्ण छान असतो, आपल्याशी चांगला गप्पा मारत असतो, त्याची लागणारी धाप ही त्याच्या काहीशा अभिनयाखाली झागली गेलेली असते. पण अशा रुग्णाला जर तुम्ही 6 मिनिट जस्ट चालायला सांगितलं तर त्याला ही धाप स्पष्टपणे लागते. त्याचं SpO2 रिडिंग 3% जास्त लेवलनी खाली गेलेलं असतं. मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला गेल्या वर्षी जूनमध्ये कोविड झाला आणि मी राहुलकडे ऍडमिट होतो. ICU लवकरात लवकर बाहेर काढ, रूममधनं लवकर घरी पाठव, ह्याचा आग्रह मी राहुलकडे धरला होता. आणि एक दिवशी त्यांनी मला सांगितलं की सर चला 6 मिनिट वॉक टेस्ट करा. मित्रांनो, मी 3 मिनिटापेक्षा जास्त चालू शकलो नाही आणि राहुल म्हणला सर आता कळलं मी तुम्हाला का ठेवलंय ते. ही वस्तुस्थिती आहे, ही माझी स्वतःचा अनुभव मी आज तुम्हाला वर्णन करून सांगितला, इतका या 6 मिनिट वॉक टेस्टचा महत्वाचा भाग आहे. RT-PCR ला पर्याय नाहीये तेव्हा कृपा करून आपण RT-PCR नको ह्याचा आग्रह रुग्ण सुद्धा तुमच्याकडे धरतील. त्याचं कारण वेगळं आहे, त्यांना त्यांची दप्तर दरबारी नोंद व्हायला नकोय, पण ते योग्य नाही. तेव्हा RT-PCR करायला हवा. CT स्कॅनला लिमिटेड व्हॅल्यू आहे. आज CT स्कॅनमुळे इतका त्रास झालाय खरं सांगायचं तर की ते जे एक गाजलेलं मराठी गाणं आहे ते मला या ठिकाणी उद्धृत करावं असं वाटतं की जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो CT स्कॅनवर बोलू काही. हे जे CT स्कोर येत आहेत या CT स्कोरनी फार गोंधळ घातलेला आहे. ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज GGOs डिस्ट्रीब्युशन या CT स्कोर्स कडे येतो. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी बरा होऊन कामाला लागलो हॉस्पिटलमध्ये पण माझ्या CT स्कॅनमध्ये पांढरे ढग होते. 4 महिन्याचा काळ लागला CT स्कॅन क्लिअर होण्यासाठी. तेव्हा CT स्कॅनची किंमत आहे पण CT स्कॅन डायग्नोस्टिक नाही.
सीटी स्कॅन प्रोग्नोस्टिक तर निश्चितच नाही. त्याच्यामुळे रेडिओलॉजिस्ट असोसिएशननी एक व्हाईट पेपर रिलीज केला, त्याला टास्क फोर्सनीही पुढे सगळ्यांकडे पसरवलं. त्याचं कारण असं आहे की उगाच मी 21/25 आहे, मी 18/25 आहे, मला हॉस्पिटलमध्ये न्या, मला आयसीयू मध्ये ऍडमिट करा, हा जो आग्रह आहे हा अनाठायी आहे. वी मस्ट ट्रीट द पेशंट अँड हिज सिम्पटम्स अँड नॉट इमेजेस, हे लक्षात ठेवा. आता ट्रीटमेंट कशी द्यायची? माझे दोन्ही मित्र आशिष, राहुल आणि शशांक ड्रग्स बद्दल डिटेलमध्ये बोलतील. मी एका ड्रग बद्दल बोलणार आहे आणि ते ड्रग आहे ऑक्सिजन, प्राणवायू. यू हर्ड मी राईट, ऑक्सिजन इज टू बी ट्रीटेड ऍज अ ड्रग. आणि ज्याप्रमाणे आपण दुसरं कोणतंही ड्रग फुकट घालवू नाही, त्याचप्रमाणे ऑक्सिजन हा कधीही यापुढे फुकट घालवायचा नाही. शासनानं ऑक्सिजन ऑडिटची कमिटी नेमलेली आहे, प्रशासकांची नियुक्ती केली आहे. लीक होणारे वॉल्स, चुकीच्या पाईपलाईन्स, लीक होणारे रबर पाईप्स, यातनं सुद्धा ऑक्सिजनचा फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यय होतो. तो आपल्याला यापुढे चालू चालणार नाही. आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या PHC मध्ये आपल्याकडे येणाऱ्या पेशंट्सच्या साठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजनेटर्स, सिलिंडर्स आणि मास्क हे आपल्याला निश्चित उपयुक्त आणि मदतीला ठरतील. पण ह्याच्या ज्या ट्यूब्स आहेत ना, ज्या आपण पेशंटच्या नाकात घालणार आहोत, त्याच्या स्वच्छतेबद्दल आणि स्टरिलिटी बद्दल काळजी घ्या. आज आशिष भूमकर आपल्या बरोबर आहे, तो म्युकोर मायकोसिस बद्दल बोलणार आहे. आमच्या असं लक्षात येत आहे की ह्या ज्या नेझल कॅन्युला आहेत, दे कॅन प्रूव्ह टू बी अ सोर्स ऑफ फंगल इन्फेक्शन. दुसरी गोष्ट, ज्या पाण्यामधनं आपण ऑक्सिजन मूव्ह करतो, ते पाणी डिस्टिल्ड वॉटर असलं पाहिजे, अदरवाइज दॅट कॅन बिकम अ सोर्स ऑफ दिस फंगल इन्फेक्शन. याच्याबद्दल विस्तृतपणे आशिष तुमच्याशी बोलेल. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये घेऊ शकाल. एक महत्वाचा मुद्दा आम्हाला या ठिकाणी ड्रग्ज बद्दल बोलायचा आहे, शशांक बोलेल त्याच्याबद्दल डिटेलमध्ये, आणि तो म्हणजे स्टिरॉइड्स. आम्ही ज्या मोठ्या संख्येनं आज म्युकोरमायकोसिस बघतो आहोत, त्याचं एक कारण अनकंट्रोल डायबिटीस. आपण मगाशी म्हणलात ते बरोबर आहे की कोविडमुळे पेशंटचं साखरेचं पोतं होतं आणि हा पोत्यामधनं पुढे फंगल इन्फेक्शनची सुरुवात होते. मी गेली 40 वर्ष सर्जरी करतोय, असंख्य केसेसमध्ये ओव्हर ॲडेड फंगल इन्फेक्शन्स, ओव्हर द बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मी बघितली आहेत. परंतु म्युकोरमायकोसिस मी गेल्या 40 वर्षात बघितलं नव्हतं, जे आज बघायला मिळतंय. तेव्हा कदाचित कोविडच्या जिनोमचा थेट परिणाम असेल, शक्यता नाकारता येत नाही, परंतु डायबिटीस आणि अनकंट्रोल स्टिरॉइड्स, जे मिथिल प्रेडनिसोलॉन 40 मिलीग्रॅम BD किंवा TDS द्यायचे, ते जर कोणी 500 मिलीग्रॅम BD किंवा TDS द्यायला लागला आणि या घटना घडलेल्या आहेत, तर आपण संकटाला आमंत्रण देतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बाकी रेमडेसिवीर, टोसिझुलमॅप, आयव्हरमॅक्टिन, ऍझिथ्रोमायसिन याच्याबद्दल राहुल बोलेल, मी त्याच्यावरती वेळ घालवणार नाही. पण कृपा करून ओसेलटेमावीर लिहू नका. हाही अनुभव अनेक प्रिस्क्रिप्शन्स मध्ये आलेला आहे. जे ड्रग कुठल्याही प्रकारे सप्रमाण सिद्ध झालेलं नाही, असं ड्रग आपण कोणत्या धर्तीवरती प्रिस्क्राईब करतो आहोत, ह्या काही गोष्टींना आळा द्यायला पाहिजे. शेवटचे दोन मुद्दे मला फक्त मांडायचे आहेत, ते महत्वाचे आहेत, आणि ते म्हणजे होम क्वारंटाईन कोणाला करायचं, कसं करायचं, आणि गावामध्ये होम क्वारंटाईन आम्ही कसं करू शकू. ज्याला अनकंट्रोल कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना गेले 3 दिवस सतत रेकॉर्डेड टेम्परेचर आहे, फीवर आलेलं आहे, किंवा ज्यांना गेल्या आठवड्यात फीवर होता, मग मधला पिरियड शांत गेला आणि आता परत फीवर येतोय, बायफेजिक फीवर असं ज्याला म्हटलं जातं, जे 6 मिनिट वॉक टेस्टला क्वालिफाय करू शकत नाहीयेत, आणि ज्यांच्या SPO2 मध्ये 3% जास्त ड्रॉपडाऊन बघायला मिळालंय, मला असं वाटतं की ह्यांना होम क्वारंटाईन करणं योग्य नाही. दीज आर द रेड सिग्नल्स, ह्यांना आपण घरातनं बाहेर काढलं पाहिजे. आता एक फार छान सूचना, माझा एक सहकारी आहे, मी दर रविवारी महाराष्ट्राच्या अंतर्भागात काम करतोय, शहापूरला काम करणारा माझा एक सहकारी आहे, PAMS आहे, डॉक्टर संकेत कुलकर्णी, कौतुकानं मी आज त्याचं नाव घेऊ इच्छितो. त्यांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली आहे. तो म्हणला, सर हे बघा, गावातल्या लोकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करायला जागा नाहीये, त्या लोकांची ती मानसिकता नाहीये, पण आपण असं करू शकू का
की पीएचसी मधला एखादा हॉल असेल किंवा गावामधला एखादा समाज हॉल असेल त्या ठिकाणी आपण ज्यांना असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह फेज आहे कारण आमची घरं छोटी छोटी आहेत आमचे शौच खूप शेअर्ड आहेत तेव्हा अशा हॉलमध्ये गावातल्या एखाद्या ठिकाणी आपण एकत्र करूया आणि आपण त्यांची काळजी घेऊ सर त्याच्यात खूप फायदे होतील SPO2 मॉनिटरिंग चांगलं होईल त्यांना घरचा डबा पोहोचवता येईल आशा वर्कर्स चांगल्या प्रकारे त्यांना मॉनिटर करू शकेल यंग लोक जे त्यांच्यातले असतील ते वृद्धांची काळजी घेतील SPO2 पल्स ऑक्सिमीटर वरती मॉनिटर करतील आणि त्याच्यातलं कोणी सिरियस व्हायला लागलं तर आम्ही CCC किंवा पुढच्या लेवलला मूव्ह करू शकू याच्यावरती उद्या टास्क फोर्स मध्ये चर्चा होईल आणि आम्ही गव्हर्नमेंटला रेकमेंड करू पण मला तुमचीही मतं जाणून घ्यायला आवडतील की ही संकल्पना जी अगदी ग्रासरूट लेवलला डॉक्टर कुलकर्णी माझ्यावर काम करतात त्यांनी मांडलेली आहे आणि ती निश्चित स्वागतार्ह आहे मला शेवटचा मुद्दा असं सांगायचा आहे लहाने सर कायम सांगतायत गेले 6-8 महिने लहाने सर अस्वस्थ आहेत की संजय पेशंट जात आहेत कारण पेशंट लेट येत आहेत त्याच्यामुळे योग्य वेळेला ते रेफर होणं मेडिकल कॉलेजमध्ये लास्ट मिनिटला आल्यावरती आपण काहीच करू शकत नाहीये आणि ही जी एक अगतिकता आहे यातनं जर बाहेर यायचं असेल तर तुम्ही योग्य वेळेला पुढच्या स्टेजला रेफर करणं याची गरज आहे शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो रुग्ण बरा होऊन परत होईल हे किती दिवस लागतील काही रुग्णांना 2 आठवडे लागतात काही रुग्णांना 2 वर्ष लागतात ही अवस्था आहे पूर्णिमा प्रभू म्हणून आपल्या बरोबरच्या एक आज श्रोत्या आहेत डॉक्टर आहेत त्यांनी असं लिहिलंय आणि ते फार योग्य आहे त्यांनी असं लिहिलं की सेकंड वीक मधलं मॉनिटरिंग हे जास्त महत्वाचं आहे आणि मी 100% पूर्णिमाताई तुमच्या मताला सहमत आहे मला स्वतःला सायटोकाईन स्टॉर्मचा त्रास झाला आणि मला राहुलकडे पार व्हेंटिलेटर पर्यंत जावं लागलं हे सेकंड वीक नंतर झालं पहिल्या आठवड्यात मला काही झालं नव्हतं त्यामुळे हा जो फॉलोअप आहे या फॉलोअपची जबाबदारी तुमच्यावरती आहे आज माझ्या हॉस्पिटलमध्ये आणि आमच्या सर्वांच्याच हॉस्पिटलमध्ये मुंबईला मोठ्या संख्येनं पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्सचे रुग्ण आता दाखल होत आहेत त्याच्यात फंगल इन्फेक्शन्स आहेत म्युकॉर आहे म्युकॉर नसलेलं कॅन्डिडायसिस आहे आणि थ्रॉम्बो एम्बॉलिक एपिसोड्सचे इव्हेंट्स आहेत मग त्याच्यात कॅव्हर्नस सायनस थ्रॉम्बोसिस आहे हार्ट अटॅक्स आहेत स्ट्रोक्स आहेत पेरिफेरल गँग्रीन्स आहेत ह्या केसेस आज आम्हाला बघायला मिळत आहेत मला असं वाटतं की ह्याचं मॉनिटरिंग आणि अर्ली डायग्नोसिस हे सुद्धा मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि या टास्क फोर्सचा सदस्य आम्ही सगळेच जण आहोत मला असं वाटतं की मी डॉक्टर झालो याचं माझ्या आयुष्यातलं सर्वात उत्तम वर्ष जर कुठलं असेल वैद्यकीय पर्स्पेक्टिव्ह म्हणणं तर ते गेलं 1 वर्ष आहे हीच माझी त्यामागची भावना आहे धन्यवाद सर ओक सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण 2 गोष्टी बघतो आहोत की आपल्याला ही जी कोविडचा जो पूर्ण शेड्यूल आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर आपण इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहोत कारण मला जाणीव आहे की खूप लोकांना मराठीत पण बोललेलं आवडेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे तर मी होम बेस्ड केअरवर आता बोलणार आहे आणि होम बेस्ड केअरच्या अनुषंगाने मी आता थोडंसं एक प्रेझेंटेशन देणार आहे ते प्रेझेंटेशन विजिबल आहे की नाही मला माहित नाही पण कोविड केअर ऍट होम दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू टॉक ऑन आणि ॲज डॉक्टर ओक हॅज टोल्ड अस की होम केअर इज व्हेरी क्रिटिकल अँड क्रुशियल आणि दॅट इज समथिंग विच वी नीड टू अंडरस्टँड बेटर सो इन द नेक्स्ट 15 मिनिट्स व्हॉट आय एम गोइंग टू टेल अँड शेअर विथ एव्हरीबडी इज हाऊ टू मॅनेज पीपल ॲट होम तर घरच्या जेव्हा घरी रुग्ण असतो कोविडचा तर हाऊ डू यू मॅनेज हिम ॲट होम what tests have to be done, what investigations have to be done, when to do blood test, when to do CT scan, and to monitor 7 things at home. And त्याच्यानंतर मग घरी कुठली औषधं चालतात कुठली औषधं चालत नाहीत आणि रेड फ्लॅग्स काय आहेत व्हॉट आर द रेड फ्लॅग्स माननीय मुख्यमंत्री पण म्हणाले की लक्ष्मण रेखा कुठली की कधी घरी मॅनेज करून आपल्याला कधी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला पाठवायचं म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रान्सफर किंवा ट्रायज करणं आणि शेवटी एक टेक होम मेसेज द्यायचा आहे मला तर वेन वी नो दॅट when we get COVID, our body responds in 2 ways. Most people will have an adequate immune response. Meaning they will have a type 1 interferon which is made. That will clear the virus through macrophages, TH1 helper cells and B cells. And they will neutralize the virus. Meaning आपल्या शरीरातल्या normal लोकांमध्ये 80% लोकांमध्ये त्यांच्या प्रतिकार शक्तीमुळे type 1 interferon, T helper cell आणि B cell पेशीमधून
न्यूट्रलाइज होते एंटीबॉडी आणि कोविडचा आपण भडीमार करतो. पण जे काही लोक असतात वृद्ध असतात किंवा ज्यांना ब्लड प्रेशर असतं किंवा मधुमेह असतं किंवा हृदय विकार असतो किंवा किडनीचा आजार असतो लिव्हरचा आजार असतो त्यांच्यामध्ये कधी कधी इनएडिक्युएट इम्युन रिस्पॉन्स होतो. म्हणजे त्यांचं टाईप वन इंटरफेरॉन किंवा देर इज अ डिलेड टाईप वन लिमिटेड इन्फर आणि त्यांच्या सेल डेथ होते, एंडोथिलियल सेल डेथ, एपिथिलियल सेल डेथ, आणि देअर सेल्स आर ओव्हर ऍक्टिव्ह, देअर इम्युन सेल्स आर ओव्हर ऍक्टिव्ह लाईक टी सेल्स, एनके सेल्स ऑर नॅचरल किलर सेल्स, आणि द मॅक्रोफाजेस गेट ओव्हर ऍक्टिव्ह आणि यू गेट दिस स्टॉर्म. म्हणजे नाव वी ऑल नो दॅट देर इज अ सायक्लोन अँड एव्हरीबडी नोज अबाउट दॅट सायक्लोन, बट देर इज अ लंग स्टॉर्म ऑर अ हार्ट स्टॉर्म अँड दॅट इज कॉल्ड अ सायटोकाईन स्टॉर्म. सो टिपिकली कोविड हॅज थ्री स्टेजेस अँड कोविड हॅज थ्री आउटकम्स. 80% ऑफ ऑल पेशंट विथ कोविड विल बी सेल्फ लिमिटिंग, याने दे विल बी ॲब्सोल्युटली फाईन वेदर यू ट्रीट देम ऑर यू डोंट ट्रीट देम, दे विल रिकवर. 15-20% विल गेट सिव्हिअर कोविड अँड 1-2% पीपल वी विल लूज अँड वी वॉन्ट टू हॅव अ झिरो कोविड डेथ. देर आर थ्री स्टेजेस ऑफ कोविड. स्टेज वन इज एसिम्प्टोमॅटिक इन विच द इम्युन सिस्टीम इज ॲक्टिव्ह, द व्हायरस एंगेजेस द PAMPS and the type 1 interferon is released. The stage 2 is non-severe or symptomatic, in which the immune is activated, the T cells are active, the B cells are active, antibodies are made and the virus is being neutralized and our own body or for little help from outside we are able to neutralize the virus. And stage 3 is the unfortunate stage and we want to avoid that unfortunate stage on this cytokine storm, the 3C they we call it, cytokine release syndrome, coagulopathy and complement. So it's inflammation, thrombosis and coagulation. These are the three terms which we call, and that is what Dr. Rahul Pandit will talk in his talk. So basically we are in the era of evidence based medicine. आणि आपण कुठलेही recommendation करतो तर आपण experience वर करत नाही. आणि कोविड हा predictably unpredictable virus आहे. आज जे आपण म्हणतो ते उद्या कधी कधी खरं नसतं, मागच्या वर्षी आपण जे केलं ते ह्या वर्षी कधी कधी खरं नसतं. त्यामुळे आता recommendation जे आहेत त्याच्यात रेकमेंडेशन आणि एव्हिडन्सचे तीन प्रकार आहेत. ए म्हणजे स्ट्रॉंग, बी म्हणजे मॉडरेट, सी म्हणजे ऑप्शनल. आणि एव्हिडन्स जो आहे दॅट वी रेट इट ॲज 1, 2A, 2B आणि 3. तर 1 इज लाईक वेन देर आर मोर दॅन 1 रँडमाइज कंट्रोल ट्रॅव्हल्स विदाऊट लिमिटेशन्स. 2A इज रँडमाइज ट्रायल्स बट स्मॉल अनॅलिसिस. 2B मीन्स नो रँडमाइज ट्रायल्स ऑर ऑब्झर्वेशन्स. आणि 3 इज एक्सपर्ट ओपिनियन्स. सो लॉट ऑफ कोविड मेडिसिन टुडे इज सी अँड 3, म्हणजे ऑप्शनल आणि एक्सपर्ट ओपिनियन. बट सम ऑफ इट हॅज ओनली नो बेसिस. इनफॅक्ट आफ्टर 1 year वी नो वॉट डज नॉट वर्क. वी नो हायड्रोक्सिक्लोरोक्विन डज नॉट वर्क. वी नो सो मेनी अदर ड्रग्स डोंट वर्क. डॉक्सीसायक्लिन डझंट वर्क. ॲझिथ्रोमायसिन डझंट वर्क. सो फंडामेंटली वेन वी आर मॉनिटरिंग कोविड वी नो दॅट वी हॅव टू डू अन RT-PCR टेस्ट. RT-PCR टेस्ट इज पॉझिटिव्ह इन 70% ऑफ केसेस अँड इन 30% इट कुड बी नेगेटिव्ह. बट इफ सिंगल टेस्ट इज पॉझिटिव्ह you are reasonably certain that you have to treat this person as COVID. There is very rare possibility of a false positive test. The rapid antigen test, if it is positive, it is positive with a sensitivity of 50% of the test. If it is positive, then we have to treat. And once we treat that, we have to ensure that we don't need to repeat RT-PCR. However, if the rapid antigen test is negative, then you need to follow up the patient after 3 to 5 days if the patient is symptomatic and self-isolate. So minute you suspect somebody with COVID, first thing you should do is isolate, and after isolation do RT-PCR test or a rapid antigen test. And if both these tests are negative but there are persistent symptoms, only then very rarely we use a test called HRCT. But HRCT normally we don't use for diagnosis unless and until you have suspected symptoms of COVID. And then we use an HRCT. There are recommendations for that. And we never use antibody tests for diagnosis. So that is something which we need to know. Mananiya Mukhyamantri sangitla ki biomarkers kutle. To aplyakade kase hai ki aplyala sadhya biomarkers cha khup fayda hoto. Ani tyachi sagalyat soppa biomarker aplyakade jo available ahe. So normally apan tisrya ya pachvya divshi COVID madhe karto. Tyala manto CBC ani CRP. Sundar, sasta ani majbut. CBC is the simplest test. Tyachyamule aplyala kalu shakto ki COVID will it become serious or not. CBC is complete blood count, and in the complete blood counts look at two things: RDW, red cell width. If the red cell width is more than 14.5, it is likely that the patient will deteriorate. If the neutrophil to lymphocyte ratio is high, then it is likely that the patient will deteriorate. So from the CBC, if we get two markers, that red cell width is more than 14.5 or the neutrophil to lymphocyte ratio is high, then the patient is likely to deteriorate.
But in the CBC, we sometimes see the WBC count, neutrophil count, lymphocyte count, platelet count. Sometimes if we have sophisticated labs, we can do NK cell count. But that can, we can, they are all optional. But the main test is CBC and look at RDW and neutrophil to lymphocyte ratio. The other test, which is also cheap, available all over Maharashtra, all over India, all over the world, is CRP, C-reactive protein. If that C-reactive protein is climbing up, then it's a red flag, it's a red signal. So if the RDW is high, NLR is high, CRP is rising, it's a red flag that the patient may not be at home. You need to send a patient to hospital. Optional tests are LDH, ferritin, D-dimer, PCT and IL-6. But remember, many of these tests could be misleading. So don't get carried away by this test. Don't keep doing this test every 2 to 3 days. Sometimes they can be more harmful and they will lead to panic, fear and confusion. So it's very, very important that we practice correct medicine. If you do a simple CBC and CRP, we get reasonable interval. The main thing we need to do is we need to assess, transfer or triage and manage the patient. So assessing the patient is very, very important. And in assessing, we need to do the vital 7 parameters. First is measure temperature. Pratyek patient cha taap ghya, taap jar ka 100 cha varti asel ta paracetamol vapra. Hecha baddal kuthehi dumat nahiye, paracetamol sagikade available ahe ani taap khali theva. कारण कंटिन्युअसली ताप खाली ठेवण्यामुळे पल्स रेट वाढत नाही. पल्स रेट वाढला नाही तर कोणाला अंडरलाइंग हार्ट डिसीज असेल, अंडरलाइंग जर का कार्डिओमेटाबॉलिक रिस्क असेल तर त्याच्यामुळे तो खाली राहतो. पल्स जर का जास्ती असेल, 100 च्या वरती असेल तर रेड अलर्ट आहे. रेस्पिरेटरी रेट आहे आपला जो, तो जर का 24 च्या वरती असेल तर रेड अलर्ट असतो. इफ द ब्लड प्रेशर इज मोर देन 140/90 देन वी नीड टू बी अलर्ट अँड वी नीड टू स्टार्ट मेडिसिन फॉर ब्लड प्रेशर. बट द मेन थिंग which everybody said, including Dr. Oak, is the oxygen saturation. Me and Dr. Rahul Pandit have written a full text article in our Association of Physicians of India journal. And if you do a simple pulse oximeter and take the baseline saturation, if it is less than 93%, then you need to be in the hospital and do prone position. Or if there is a 3% drop after a 6-minute walk test, then again you need to be in the hospital. The sixth parameter is glucose. And we need to measure glucose because many people are diabetic and try to keep the glucose between 140 and 180. If the glucose goes up, then it's a red alert. Put them in the hospital and often use insulin. And the seventh vital sign, and Dr. David Klonov just published a paper 2 days back that the main thing in COVID care is telephone and digital connectivity. Today also, you are all connected because of a smartphone, because of a computer, because of a TV screen. So these are the 7 things in home care that monitor temperature, pulse, respiratory rate, blood pressure, oxygen saturation, glucose and digital connectivity. When you are managing patients at home, often the relative talks to you. Please talk to the patient. You can immediately pick up a COVID patient by the speech of the patient. If the patient is out of breath, if the patient cannot speak properly, patient is feeling tired talking to you, that means that this patient is not well and you need to triage the patient. So symptoms are fever. If the fever persists for more than 5 days, then you need to keep the patient in hospital. If the patient is persistently tired and fatigued, you need to keep the person in the hospital. If there is dry hacking cough more than 5 days, then you need to keep the patient in the hospital. And if there is dry hacking cough for more than 5 days, sometimes we give inhaled budesonide. There's a trial published in the Lancet couple of weeks back that this may help. But remember, if the cough madun jar ka sputum aali, tar matra secondary infection asel tar kadhi kadhi antibiotics cha fayda hoto. Neta dry cough sati persistent 5 days cha varti asel tar sometimes you need hospitalization. Some people have experiencing loss of smell and taste. If there is lack of smell and taste, we know it is COVID. You don't even need a RT-PCR. Kitek vela RT-PCR negative hete, rapid antigen test negative hete, pan vas jato ani chav jate. Chav ani vas geli tar don goshti atishay clear ahet ki tumhala COVID 100% ahe. आणि हा कोविड युजुअली रिकवर होतो. सगळे रिकवर होतो असं नाही, पण युजुअली एक्स अँड पेन आर नॉन स्पेसिफिक. नेझल कंजेशन, रनी नोज, सोर थ्रोट आर ऑल्सो सिम्पटम्स आणि व्हेरी रेअरली यू कॅन गेट डायरिया. आता कम्युनिटी ट्रान्समिशन आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठून आले ते बघायची गरज नाहीये. आणि बघा, डॉक्टर असाल तुम्ही, सगळे फ्रंटलाईन वर्कर आहात, हेल्थकेअर वर्कर आहात, तर तुम्हाला सगळ्यात जास्ती रिस्क असते कोविडची. आपल्या सगळ्यांना रिस्क आहे. आणि वी हॅव टू डिटेक्ट ओनली वन लक्ष्मण रेखा. कोविड टाइम टेबल इज 14 to 21 days अँड दॅट इज हॅपी हायपॉक्सिया. हॅपी हायपॉक्सिया हे रेकॉग्नाइज करणं फार महत्वाचं आहे. कधी कधी कोविड फर्स्ट टाइम कम्स विथ ए स्ट्रोक, विथ ए फिट ऑर अ सीजर, विथ डायबिटिक किटोसिडोसिस ऑर इवन विथ अ हार्ट अटॅक, दॅट ऑल्सो वी शुड रेकॉग्नाइज. इन कोविड टाइम्स एव्हरी पेशंट इज प्रिझ्युम टू बी पॉझिटिव्ह अनलेस प्रोवन अदरवाइज. सो वी डू अ सिम्पल स्कोर कॉल्ड
न्यूज स्कोर ह्याचा ऍप अवेलेबल आहे. ऑल ऑफ यॉल कॅन डाउनलोड द ऍप अँड दिस इज कॉल्ड एज नॅशनल अर्निंग वॉर्निंग स्कोर. त्या ऍपमध्ये काय आहे, रेस्पिरेटरी रेट आहे, सॅच्युरेशन आहे, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे, पल्स आहे, कॉन्शियस लेवल आहे आणि टेम्परेचर आहे. त्या साध्या गोष्टी जर का आपण मेजर केल्या तर आपल्याला रिस्क ट्रायज करता येईल. आणि सगळ्यात महत्वाची जी टेस्ट आहे ती 6 मिनिट वॉक टेस्ट आहे ऑक्सिजन सॅच्युरेशनसाठी. तर ट्रायज करणे फार महत्वाचं आहे. तर विच पेशंट विल बी इन रेड सिग्नल, विच पेशंट विल बी येलो, विच पेशंट विल बी ग्रीन, विच पेशंट विल गो हाउ. सो इफ द पेशंट इज अनस्टेबल देन यू माइट नीड टू पुट हिम इन हॉस्पिटल, सम इन द वॉर्ड अँड सम पीपल माइट नीड अदर नॉन कोविड केअर ऑल्सो इफ दे आर इन द ग्रीन. तर वी हॅव टू हॅव अ सिम्पल सिग्नलिंग सिस्टम ॲट होम. आणि तुम्ही फ्रंट लाईन वर्कवर आहात तर तुम्हाला हे रेकॉग्नाइज करणं फार महत्वाचं आहे की आपला पेशंटला काही लाल बत्ती आहे का, येलो बत्ती आहे का, ग्रीन बत्ती आहे का, आणि त्याप्रमाणे त्यांना ट्रायज करणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या ट्रायजिंग मध्ये पहिली गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन. सॅच्युरेशन 94%च्या खाली असेल रूम एअरवर तर ऑक्सिजन लागणार आहे तुम्हाला, तर पेशंटला शिफ्ट करावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सर्टन्टी नसेल डायग्नोसिसची तर PCR करा, HRCT करा, जीन एक्सपर्ट करा, अँटीजन करा किंवा फोकस करा. आणि रेड फ्लॅग्स मध्ये न्यूज स्कोर बघा, 5 वरती आहे की नाही, एक कुठलाही न्यूज पॅरामीटर मोर देन 3 आहे का, सडनली ब्रेथलेस झालाय का किंवा पॉझिटिव्ह वॉक टेस्ट आहे का, या साध्या गोष्टींवरून आपण पटकन ट्रायज करू शकतो. आणि मग पटकन आपण ट्रान्सफर किंवा ट्रान्सपोर्ट करू शकतो, ऍम्ब्युलन्सला बोलू शकतो. कारण अर्ली अप्रोप्रिएट हॉस्पिटलायझेशनमुळे, जसे डॉक्टर लहाने सर आणि डॉक्टर ओक सर नेहमी म्हणतात आम्हाला की लवकर जर का तुम्ही त्यांना पिकअप केलं तर पटकन आपण त्यांचे जीव वाचवू शकतो. अंगावर काढू नका. कित्येक लोकांना काय वाटतं, आपण घरच्या घरी कोविड मॅनेज करू शकतो आणि त्याच्यात चूक होऊ शकते. त्याच्यामुळे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअरचे क्रायटेरिया आहेत. मी याच्या डिटेलमध्ये जाणार नाही कारण मॉडरेट अँड सिव्हिअर डॉक्टर राहुल पंडित विल डिस्कस. बट डोंट गेट मिसलेड की CT स्कॅन मध्ये काही पॉझिटिव्ह आलेलं आहे. तर CT स्कॅन जोपर्यंत 50% वरती जात नाही तोपर्यंत घाबरायचं कारण नसतं. तर हाऊ डू यू मॅनेज आउट पेशंट मॅनेजमेंट मध्ये द मेन केअर इज सपोर्टिव्ह केअर, सपोर्टिव्ह केअर अँड सपोर्टिव्ह केअर. आयसोलेट द पेशंट. इफ द पेशंट हॅज सिम्टम्स देन वी नीड टू ट्रायज द पेशंट. इफ द पेशंट इज ब्रेथलेस देन यू नीड टू, अँड इफ देर इज अ वर्सनिंग ऑफ रेस्पिरेटरी स्टेटस देन यू नीड टू चेक द वायटल्स, फिजिकल एक्झाम अँड ट्रान्सफर द पेशंट. सो अक्यूट कोविड टाइम टेबल इज 14 to 21 days. पोस्ट कोविड टाइम टेबल इज 3 months. राईट ड्रग, राईट अप्रोच, राईट टाइम. Don't use antimicrobials or antiparasitic agents without evidence base. Insist to speak to the patient on the phone. Patient chi phone var bola, patient la virtually video call var bola. Tumhala 2 minutat tumhi sagle doctor ahat, tumchyakade khup experience ahe, tumhi 2 minutat pakdu shakta ki ha patient toxic ahe ki toxic nahi ahe, ani lages tyala ma tatadine shift kara. Ata who should be managed ani what is the red signal? All patients who are breathless, whose saturation is less than 94 in room air at sea level. And if symptoms are like chest pain, tightness, dizziness, confusion, or mental status is not up to the mark, immediately transfer that patient. And must have, if there are older people with medical conditions, if there are older patients with medical conditions, they are likely to progress, shift them to a hospital care. So what is the treatment? Is there a treatment? Well, most of the treatments have failed. Okay, last week, the government of India and the Drug Control General has approved in the first 3 days a cocktail, lytic cocktail, which one of the ex-presidents of US had taken, that is an injection. It is called as the monoclonal antibody for mild to moderate COVID. It's only useful in the first 3 days, and that is basically a combination of carisilimab with idavimab or belavimab with itisimab. These are all tongue-twisting medicines. These are emergency use authorizations. They will be very expensive, 50,000 to 1 lakh rupees, and they may not be able to be going up to the mark. But this may be available. But most of the times we don't give hydroxychloroquine, chloroquine, azithromycin. Do not use steroids at home. Do not use steroids at home unless the patient is deteriorating and to transfer the patient. Do not use antibacterial or antimicrobial therapy unless there is secondary infection. So there is no role for azithromycin or doxycycline unless there is secondary infection. And all other therapies including ivermectin are investigational. So we have to decide what is the state of the patient with viral load, immune dysfunction and radiological parameters. In the first 10 days, the virus is multiplying. That is the time there is fever and dry cough, lymphocytopenia is there, and that is stage 1. In stage 2, it is the lung phase. So there is nose COVID and throat COVID in the first stage where there is active viral replication which lasts for 10 days. In that phase, in the first 3 days, if you give a drug like favipiravir, it may work. Otherwise, even that has very poor data. In the first 10 days,
इफ वी गिव इट ए इंजेक्शन इन द हॉस्पिटल ऑन दोज हु नीड ऑक्सीजन रेमडेसिविर वी वर्क अदरवाइज दैट राहुल विल इलैबोरेट एंड स्टीरॉइड्स ओनली वर्क इन द हॉस्पिटल सिचुएशन सो एट होम सिचुएशन ट्राई टू अवॉइड स्टीरॉइड्स सो स्टीरॉइड्स लो मॉलिक्यूलर हेपरिन एंड कॉम्प्लिकेशंस आर ऑल हॉस्पिटल बेस्ड थेरेपीज फेविपिराविर मे वर्क फॉर माइल्ड टू मॉडरेट कोविड इफ यूज ओनली इन द फर्स्ट थ्री डेज अदरवाइज इट हैज वर्चुअली नो रोल सो डोंट रियली पुश योरसेल्फ ऑन फेविपिराविर और आइवरमेक्टिन द डेटा ऑन दैट इज नॉट वेरी रोबस्ट सो डोंट पैनिक अबाउट दैट यू हैव नॉट यूज्ड इट बट यस इफ यू पिक देम इन द फर्स्ट थ्री डेज एंड इफ यू गिव द राइट डोज ऑफ फेविपिराविर इट विल क्लियर द वायरस फास्टर रेमडेसिविर अगेन इन मॉडरेट टू सीवियर कोविड मे नॉट सेव लाइव्स बट विल सेव हॉस्पिटल स्टे एंड अलाउ यू टू गेट द पेशेंट बैक होम फास्टर सो 2 to 3 days of hospital stay will be better. And that is something very, very important. So the main take-home message is monitor very closely with the 7 vitals, temperature, pulse, respiratory rate, blood pressure, glucose, and oxygen saturation, and be digitally connected and talk to the patient. Identify red flags. If saturation drops down, patient is sick, patient is mentally confused, patient is senior citizen and not able to handle things properly, if there is a doubt, transfer. Look after in isolation mental health. It is very, very important that virus in the mind is as important as virus in the body. If the patient gets depressed and negative, it's important. And home precaution for family. Remember, when the patient is positive at home, everybody at home should wear a mask. And preferably a double mask, wear a surgical 3-ply mask with a cloth mask on top of that or an N95 mask, then the single mask is okay. And remember, whenever in non-COVID care also, if a person like a maid is going to come home, then it is better to wear a mask when the person is home. The post-COVID complication, there is a tsunami. The 3-month period or 100-day period, there is lung fibrosis. People might get breathless. There are cardiac issues. So if you have a cardiometabolic risk, you should be on aspirin and statin. If there is diabetes, you need to give insulin. And you need to control diabetes very tightly. Lot of people get fatigued and they get mentally tired and exhausted. They feel negative and depressed. See a psychiatrist or a counselor if required. Have a mind coach. And we often have a post-COVID care OPD. The biggest problem is we use steroids, and because of steroids you get diabetes. Because what happens when the steroids are used? The insulin is made too much. There is a lot of fat which is dissolved. A lot of glucose is poured out by the liver, and muscles also pour out the glucose. So basically there is a glucose diarrhea from the liver, from the muscle, from the fat tissue, and the pancreas make too much of insulin. And that is why after steroids you get diabetes. And that's something very common. So we are getting a tsunami now of steroid-related diabetes. And therefore, all patients with steroids, we tell them to buy a sugar testing machine at home or a AGP machine at home. They need to monitor their glucose daily. And we need to ensure that if the sugar is above 180, it's a red flag. And we try to keep the glucose well controlled. In the hospital, we try to keep the sugar between 110 and 140 or 140 to 180. And remember, we don't need tight control if somebody is having a life-threatening illness or somebody is with dementia, senior citizen, risk for falling, or is not eating properly. So how do you treat people with steroids and diabetes? Well, if there is short-acting steroids, we need to give insulin. If there are long-acting steroids, we need to give a mixture of insulin. And if somebody has never taken treatment, sometimes we can give tablets also. So remember, if the sugar is persistently about 200, please start them on insulin in COVID times and start them on a simple thing. Never overuse the steroid dose in the hospital more than 40 milligram twice a day of methylprednisolone or 6 milligram of dexamethasone. And the standard dose of insulin is 0.3 IU per kg per day. If you need any insulin protocol, just email me. I'll be happy to send it. My last 2 slides, which I'm going to talk, is there is a word called variants of concern or these mutants. Everybody's scared. What are these mutants? Will the treatment work on the mutants? So there is no role for plasma therapy. There is absolutely no role for plasma therapy. So that's something which we need to recognize. This single mutant, double mutant, triple mutant, what is that? So the mutant predominantly seen in Maharashtra is B1.6.1.7. And there are 3 of them, 1, 2, and 3. All we know is they transmit fast, they recover fast, and their virulence is low. So virulence is unknown. But they go in clusters. खूप लोकांमध्ये एका घरी पूर्वी 10 लोक असते आणि पहिल्या वेव मध्ये फक्त 2 किंवा 3 लोकांना संसर्ग होत होता तर आता 10 च्या 10 लोकांना संसर्ग होतो तर म्युटंटला घाबरू नका म्युटंट म्हणजे व्हायरस वेगवेगळे कपडे घालतोय फक्त तो स्प्रेड फास्ट होतोय पण तो रिकव्हरी तितकाच फास्ट होतोय आणि केस फेटॅलिटी रेट लो आहे आणि ह्या म्युटंट वरती नेक्स्ट क्वेश्चन असतं वॅक्सिन कुठला वॅक्सिन घ्यावं दुसरा डोस कधी घ्यावा अँटीबॉडी टेस्टचा काही रोल आहे का तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे आता 3 वॅक्सिन आहेत कोवॅक्सिन कोविशिल्ड आणि स्पुटनिक
कोविशील्ड आणि स्पुटनिक आर दी एडिनोवेक्टर वैक्सीन्स. इन द कोविशील्ड वैक्सीन वी नो दैट देर इज चिंपैंजी बेस्ड एडिनोवेक्टर एंड दी स्पुटनिक वैक्सीन हैज टू डिफरेंट वैक्सीन्स एंड कोवैक्सीन इज अ किल्ड वैक्सीन. विच एवर वैक्सीन इज अवेलेबल नियर बाय टेक द फर्स्ट डोज. सेकेंड डोज फॉर कोवैक्सीन शुड बी आफ्टर वन मंथ. इफ इट इज नॉट अवेलेबल यू कैन स्ट्रेच इट अप टू वन एंड हाफ मंथ. सेकेंड डोज फॉर कोविशील्ड इज आफ्टर थ्री मंथ्स. ट्राई टू नॉट स्ट्रेच इट बियॉन्ड थ्री मंथ्स. एंड द सेकेंड डोज फॉर स्पुटनिक इज आफ्टर वन मंथ. डोंट स्ट्रेच इट बियॉन्ड वन एंड हाफ मंथ. सो सिंपल फॉर्मुला इज वन एंड हाफ एंड थ्री मंथ्स एंड डोंट ट्राई टू स्ट्रेच इट बियॉन्ड दैट. दैट इज वॉट द डेटा सेज. सपोज बाय मिस्टेक इट गेट स्ट्रेच आउट एंड योर डोज इज डिलेड, डोंट पैनिक, स्टिल यू विल बी प्रोटेक्टेड बिकॉज द लेटर यू गिव द बेटर इज द इम्यून रिस्पॉन्स. सो डोंट पैनिक अबाउट इट एट ऑल. वॉट अबाउट एंटीबॉडीज? डू नॉट डू एंटीबॉडीज. मोस्ट ऑफ द एंटीबॉडी टेस्ट विच वी डू इन द कमर्शियल स्पेस आर ट्रिपल एंटीबॉडीज, IgM, IgA, IgG. That test is of no good. Even after the vaccine, often the value may be zero. Some people do IgG. It used to be done before plasma donation. Now we don't do plasma donation anymore. We know plasma has no use. All the trials have shown it is absolutely of no use. And it is not there in any protocols now. All protocols are removing plasma out. So IgG antibodies also have no meaning. If you really want to study in research, we do something called as virus neutralization test or neutralizing antibody. That is not freely available. So after a vaccine, don't chase antibodies, don't chase those spike protein antibodies. You will see many people get COVID even after one dose or two dose. Usually it is mild, and even after two dose, you might have immune escape. So a lot of people call me up and say, ki, we took two doses of vaccine, we still got COVID. That's a very rare event. But even if it occurs, don't panic and don't go by that antibody level. It can be misleading. Antibodies currently a research tool. It is not routinely recommended. Main thing is lifestyle. Lifestyle, lifestyle and lifestyle. कारण तुम्हाला जर का कोविड मधून बाहेर पडायचं असेल तर वेळेवर खा, कमी खा, हळू खा आणि योग्य ते खा. त्यानंतर थोडासा योग करा, प्राणायाम करा, ब्रीदिंग एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार करा आणि वेळेवर झोपा. ऍटलीस्ट 7 तास झोपा आणि हसत खेळत राहा आणि 1-2 तास डिजिटल डिटॉक्स करा. मी माझ्या सगळ्या पेशंटना आणि सगळ्या डॉक्टर मंडळींना हात जोडून विनंती करतो की रोज 2 तास फोन बंद करा, डिजिटल डिटॉक्स करा, स्मार्ट स्क्रीन किंवा टीव्ही बघू नका आणि ऍटलीस्ट 1-7 तास झोपा. एवढ्याच गोष्टी सांगतो मी. आणि 3 गोष्टी आहेत की जर का घरी असाल तर सेफ राहा आणि साफ राहा. म्हणजे स्टे बॅक, स्टे होम, स्लो द स्प्रेड अँड स्टे क्लीन. दॅट्स ऑल आय थिंक आय वॉन्ट टू से. अँड वी नीड टू बी रिस्पॉन्सिबल. आय कॉंग्रॅच्युलेट अवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर फॉर यु नो मेकिंग अस रिस्पॉन्सिबल अँड एम्पोजिंग फेथ ऑन डॉक्टर्स अँड बिंग लेड बाय सायन्स. वी नो दॅट इट्स अ प्रिडिक्टेबली अनप्रिडिक्टेबल व्हायरस. But we need to save lives. And if there is anything, you can always, feel free to email me. I'll always be available on email. Now I'll request Dr. Rahul Pandit. He will tell you, I told you what you can do at home. But now Dr. Rahul Pandit will tell you what you can do in a hospital, when to go to hospital, what treatments are given in hospital, what works in the hospital and what doesn't work in hospital. And Dr. Rahul Pandit is the chief of critical care of the Fortis group of hospitals. He's a very close friend of mine. We actually got connected in COVID times. He's like a brother to me. And me, Dr. Rahul Pandit and Dr. Oak almost had COVID almost at the same time. One was managed at home, one in the hospital, and one had severe COVID. So we all can be categorized as mild, moderate, and severe categories of COVID. And we are quite open about it. And we have talked about it. So Dr. Pandit will further now take us through the journey in the hospital. माननीय मुख्यमंत्री सर नमस्कार, ओक सर नमस्कार, जोशी सर नमस्कार. माझे पण काही स्लाइड्स आहेत ज्या की मी प्रेझेंट करतो आणि can you see my slides? Yes sir, go ahead. So okay sir, slide diste ka diste Rahul diste go ahead. thank you okay. So Doshi sarani atta ani ok sarani atta aplyala general ok sarani sangitle ki aplyala covid madhe kasa behavior karaycha ahe ani Doshi sarani aplyala
आउट पेशंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे किंवा हॉस्पिटलला रेफर करायचं ग्लुकोजच्या बद्दल माहिती दिली. मी थोडाफार आढावा जो आहे तो मॉडरेट आणि सिव्हिअर केसेसचा घेणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सगळं काही आत्ताच आपण बोलून झालंय की एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असे तीन प्रकारच्या केसेस आपल्याला मिळत आहेत. पहिल्या प्रकारच्या केसेस जे आहेत ते आपण होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटर्स जिकडे आहेत त्यांना आपण तिकडे मॅनेज करतो. मॉडरेट केसेसला मात्र आपल्याला हॉस्पिटलला रेफर करावं लागतं. काही मॉडरेट केसेस आपल्याला हाय डिपेंडन्स युनिटमध्ये पण ॲडमिट करावं लागतं. पण मात्र सिव्हिअर केसेस जे आहेत त्यांना आयसीयूची केअर लागते. आणि ह्याकरता सगळ्यात मुख्य जो आपल्या सर्व ज्या कम्युनिटीमध्ये काम करणारे आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर सगळ्यात मोठा जो भार आम्ही सर्व जणांनी ह्याबद्दल बोललेला आहे तो आहे 3 to 6 minute वॉक टेस्ट. 6 minute वॉक टेस्ट ही काय आत्ता बनवलेली वॉक टेस्ट नाही आहे. ही बरेच वर्षांपासून कार्डिओलॉजिस्ट पल्मोनॉलॉजिस्ट हे वापरत आहेत. आपण काय करतो 6 minute चाललो की आपल्या जर गतीने आपण 6 minute चाललो तर आपण हार्टला आणि लंग्सला थोडंफार चॅलेंज करतो की रेस्ट सिच्युएशन मधून आपण थोडंफार त्यांना एक्सरसाइज देतो. आणि त्यावेळेस जर आपल्या शरीरामध्ये कोविडच्या पेशंटमध्ये जर ऑक्सिजनची कमी निर्माण झाली तर आपण तो जो पेशंट आहे तो ऍक्च्युअली रेस्टमध्ये डिटोरेट करताना म्हणजे ड्रॉपिंग सॅच्युरेशन ऍट रेस्टच्या साधारण 1 दिवस आधी आपण त्या पेशंटला जो आहे आयडेंटिफाय करू शकू. आणि अशा पेशंटला आपण एकदा आयडेंटिफाय केलं आणि वेळच्या वेळी हॉस्पिटलला रेफर केलं त्या पेशंटला जो स्टिरॉइड्स आहे त्या स्टिरॉइडचा उपयोग करता येईल किंवा त्या पेशंटला ऑक्सिजन चालू करता येईल पहिलेपासून आणि आपल्याला तो पेशंटला डिटोरेट होण्यापासून वाचवता येईल. टेस्ट साधी आहे, आपल्याला आपल्या घराच्या आतमध्येच करायची आहे. ज्या खोलीत आपण क्वारंटीन आहोत त्या खोलीमध्ये आपल्या नॉर्मल पेसमध्ये एका नॉर्मल गतीने आपल्याला 6 minute चालायचं आहे. चालण्यापूर्वीच ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करायचं आहे आणि चालल्यानंतरच ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करायचं आहे. तर 3% पेक्षा जास्त ड्रॉप असेल किंवा ऍट एनी टाइम 93% पेक्षा कमी जर झालं असेल तर आपल्याला लगेच हॉस्पिटलला जायचं आहे आणि आपल्या डॉक्टरशी बोलायचंय. हॉस्पिटलला आल्यावर आम्ही जो कोर्स केस बघतो तो स्कोर बघतो तो न्यू स्कोर आहे. जोशी सरांनी आज न्यू स्कोर बद्दल बोललेला आहे. त्या न्यू स्कोर मध्ये आम्ही त्या पेशंटला स्ट्रॅटिफाय करतो की हा पेशंट वॉर्ड मध्ये मॅनेज करू शकू का एचडीयू किंवा आयसीयू मध्ये मॅनेज करावं लागेल. आणि फुल स्क्रीन सॉरी तुमच्या स्लाइड विजिबल नाही, फुल स्क्रीन करता का? फुल स्क्रीनच आहे. एकदा परत क्लिक करा. आता नाही तुमच्या स्लाइड विजिबल नाही आहेत सर. एकदा रिशेअर करता का? बर हा आता आता आल्यात स्लाइड. आता फुल स्क्रीन आता दिसत नाहीये. फुल स्क्रीन मोड मध्ये नाहीये सर. पॉवर पॉइंटच्या ह्याच्यात दिसतंय. आता दिसतंय. नॉट येट सर. आपण ठीक आहे ह्याच्यातच करूया. याच्यामध्ये लेफ्ट फक्त क्लोज करा. लेफ्ट मधलं जे रिकव्हरी करतो मी त्याला काय हरकत. थँक्यू सर. आय डोंट नो काय झालं, काय हरकत नाही. तर न्यू स्कोर आपण बघतो. न्यू स्कोर जो बघितला आपण आता जोशी सरांनी न्यू स्कोर बद्दल बोलले. न्यू स्कोर जो आहे तो आम्हाला रिस्क स्ट्रॅटिफाय करायला आयडेंटिफाय करतो की कुठल्या पेशंटला मी कुठे मॉनिटर करावं आणि कुठे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती ठेवावं. माइल्ड केसेसच्या बाबतीत मी बोलणार नाही त्यामुळे तो कॉलम रिकामा ठेवलेला आहे मी. परंतु मॉडरेट केसेस जे आहेत ते आपण आयडेंटिफाय कशा करतो, एक तर न्यू स्कोरनी करतो किंवा घरी जर पेशंट डिटोरेट झाला आणि त्याची जर रेस्पिरेटरी रेट जर 24 पेक्षा जास्ती असेल किंवा त्याला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल. आपल्याशी फोनवर बोलताना तुम्हाला वाटत असेल की वाक्य बोलता बोलता त्याला श्वास घेण्याकरता थांबावं लागतंय किंवा त्यांनी जर तुम्हाला रिपोर्ट केलं की आमचं सॅच्युरेशन 90 पेक्षा कमी व्हायला लागले आता तर तो पेशंट जो मॉडरेटली सिक आहे अशा पेशंटला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन ऑक्सिजन तर डेफिनेटली द्यावं लागतं. अवेक प्रोन आपण त्याला करतो. काही ज्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सीबीसी सीआरपी ईसीजी आणि इलेक्ट्रोलाइट तर नक्कीच करतो पहिल्या दिवशी आल्यावर. आणि साधारण 5-6 दिवसानंतर आम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट सीआरपी एलडीएच डी डायमर आणि फेरेटिन या टेस्ट एकदा करतो आणि मग सीआरपी जो आहे तो रेग्युलरली मॉनिटर करत राहतो. क्वचित जर पेशंट हायपॉक्सिक झाला तर IL-6 करावी आणि ती हॉस्पिटलमधल्या पेशंटला केलेली जास्ती चांगली. आपण कम्युनिटीमध्ये जर IL-6 केली तर त्याचं एवढी काही स्पेसिफिसिटी आपल्याला कळणार नाहीये. ही टेस्ट जी आहे ती हॉस्पिटल बेस्ड टेस्ट केलेली बरी, परंतु सीआरपी जी टेस्ट आहे ती आपण कम्युनिटीमध्ये करू शकतो. मुख्य जो ट्रीटमेंट आहे आपल्याला तो ट्रीटमेंट आज देखील ऑक्सिजन आहे. जर आपल्या कोविडमध्ये आपण जर बघितलं की कुठल्या प्रूव्हन थेरपीज आहेत त्या प्रूव्हन थेरपीमध्ये सगळ्यात मुख्याने जी थेरपी आतापर्यंत आता बघून आलेली आहे ती म्हणजे ऑक्सिजन प्राणवायू. परंतु प्राणवायूला सुद्धा आपल्याला जे आहे ते वापरायचं व्यवस्थित आहे. माझ्याकडे काही स्लाइड्स आहेत ज्याच्यामध्ये मी ऑक्सिजन कसं वापरायचं याच्याबद्दल पण बोलणार आहे. दुसरा जो ड्रग आहे किंवा औषध आहे तो आहे स्टिरॉइड.
थिरॉइड मध्ये आपल्याकडे डेक्सामिथाझोन किंवा मिथायलप्रेडनिसोलोन हॉस्पिटल बेस आपण हे दोन औषध वापरतो. तिसरं जे आहे ते औषध नव्हे पण एक पोस्चर आहे, ते पोस्चर म्हणजे प्रोन झोपणं, पालथं झोपणं. प्रोन झोपल्यावर आपली जी ऑक्सिजनची जी सॅच्युरेशन आहे ते हळूहळू हळूहळू 1-2% वाढते. त्यामुळे जेव्हा आपण घरी असतो आणि 6 मिनिट वॉक टेस्ट करतो आणि आपल्याला जर आपलं जाणवलं की आपलं ऑक्सिजन सॅच्युरेशन 3% पेक्षा जास्ती कमी झालंय किंवा 93% जास्ती कमी झालंय, तर कृपया आपल्या पोटावर झोपावं, प्रोन झोपावं, आणि प्रोन झोपल्यावर आपलं जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे ते थोडंफार इम्प्रूव्ह होईल 1-2%. अजिबात घाबरू नका. त्या प्रोन पोझिशनमध्ये आपल्या घरच्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगा की डॉक्टरला फोन करतील किंवा हॉस्पिटलचा जो बेड आहे तो अरेंज करायला सुरुवात करतील. सिव्हिअर केसेसमध्ये अर्थात आम्हाला पेशंटला व्हेंटिलेशनच्या बद्दल विचार करावा लागतो. परंतु व्हेंटिलेशन देताना किंवा त्याच्या आधी सुद्धा आम्ही ऑक्सिजन जेव्हा देतो तेव्हा मॉनिटर्ड एन्व्हायरमेंटमध्ये, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आहेत पेशंट त्यावेळेसची गोष्ट चालू आहे, घरी घराकरता हे नियम लागू नाही होत. आजकाल आम्ही सॅच्युरेशन जे आहे ते 93-92-94% मध्ये ठेवतो आणि त्याच्यापेक्षा जर कमी पेशंट व्हायला लागला, सॅच्युरेशन व्हायला लागला आणि ऑक्सिजन देऊन सुद्धा त्याचं सॅच्युरेशन वर होत नसेल, अशा पेशंटला आम्ही कधी कधी नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेटर किंवा HFNC चा वापर करतो. सध्या HFNC चा वापर जो आहे आपण कमी करत आहोत, कारण देशामध्येच नव्हे, राज्यामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये सध्या ऑक्सिजनची फार नितांत गरज आहे आणि हे जे HFNC मशीन्स आहेत त्या फार प्रमाणात ऑक्सिजन वापरतात. हे अवेक प्रोन जे पोस्चर आहे ते आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा मेंटेन केलेलं आहे. कायम आमचे पेशंट जे आहेत ते आम्ही अवेक प्रोन पोझिशन मध्ये मेंटेन करतो आणि त्यामुळे पेशंटच्या ऑक्सिजन सॅच्युरेशनला, सिक्रिशन क्लिअरन्सला फार मदत होते. आणि आम्हाला असं दिसून आलंय की हे पेशंट जे प्रोन झोपतात अवेक असून सुद्धा साधारण त्यांनी जर 12-16 तास जर प्रोन झोपू शकले टप्प्याटप्प्याने, एकत्र सलग झोपणं अशक्य आहे पण टप्प्याटप्प्याने जर 12-16 तास जर झोपू शकले प्रोन त्या पेशंटला फार मदत होते हॉस्पिटलमध्ये देखील. काही आमच्याकडे नियम आहेत जे की आम्हाला पहिलेपासून माहिती आहेत की 2012 साली ARDS पेशंटला आम्ही बर्लिनच्या डेफिनेशनच्या खाली आम्ही त्यांना क्लासिफाय केलं होतं. त्यामध्ये 3 क्लासिफिकेशन झाले होते. तर हे थोडा मेडिकल मुद्दा आहे पण फॉर डॉक्टर्स हू आर लिस्निंग, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर आम्ही PF रेशोनी करतो. ज्यांचा PF रेशो 200-300 मध्ये आहे त्यांना आम्ही माइल्ड म्हणतो, ज्यांचा 100-200 मध्ये आहे त्यांना आम्ही मॉडरेट म्हणतो, आणि ज्यांना सिव्हिअर असतो त्यांचा PF रेशो 100 खाली असतो. त्याकरता काही दुसऱ्या कॅटेगरीज दिल्या गेलेल्या आहेत. त्या कॅटेगरीज प्रमाणे आपल्याला एकदा कळून आलं की हा पेशंट माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर कॅटेगरी ऑफ ARDS आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्याची पुढची जी ट्रीटमेंटची पावलं आहेत ती व्यवस्थित घेता येतात. आणि कुठली पावलं आहेत आपली, सगळ्यात मुख्य पाऊल जे आपलं आहे की आपल्याला हायपॉक्सिया जो आहे, ऑक्सिजनेशन जे आहे ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. आपल्याला जनरली दिसून येतं की ऑक्सिजन आपलं पटापटा पडतं पण ऑक्सिजन जर आपण व्यवस्थित मॉनिटर केलं ICU किंवा वॉर्डमध्ये साधारण 90% ऑक्सिजन जे आपल्याला टिश्यूज करताय ते पुरेसं आहे. आपल्याला फार जास्ती अटेम्प्ट करायची गरज नाही की 97-98% ऑक्सिजन आणावं हॉस्पिटल सेटिंग्समध्ये. ते वॉर्ड लेवल सेटिंग्समध्ये किंवा हॉस्पिटल सेटिंग्समध्ये हे करू शकतो. हा गरीब करणारा प्रयोग नाही, हा हॉस्पिटलमध्ये करणारे जे आहे त्या सगळ्या ट्रीटमेंट कॅटेगरीत आहेत. त्याला आम्ही परमिसिव्ह हायपॉक्सिया असं म्हणतो. आणि याची गरज ही आहे की आपल्याकडे डाटा आहे की फार जास्ती जर तुम्ही एखाद्या क्रिटिकली इल पेशंटला ऑक्सिजन द्यायला लागलात तर एखाद्या वेळेस त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. त्याच्याबरोबर आम्ही काही अजून दुसऱ्या गोष्टी करतो, वी सच एज पीप अँड वी लुक ॲट रेशोज ऑफ व्हेंटिलेटिंग दिस पेशंट्स, हाऊ कॅन वी व्हेंटिलेट दिस पेशंट प्रॉपरली. दुसरा जो आमचा रोल आहे हॉस्पिटलमध्ये की पेशंटला जो श्वास घ्यायला त्रास होतो त्याचा आपण वर्क ऑफ ब्रीदिंग जे आहे ते कंट्रोल करतो. आणि वर्क ऑफ ब्रीदिंग कंट्रोल करायला कधी कधी आम्ही HFNC वापरतो, NIV वापरतो, किंवा जर पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तर त्याला आम्ही बऱ्यापैकी सिडेट ठेवतो, कधी कधी मसल रिलॅक्सेंट देऊन त्यांना पूर्णपैकी झोपवतो देखील, आणि सिडेशन द्यावं लागतं आम्हाला. आता मी पुढच्या मुद्द्याकडे येतो की आपल्याला सगळ्यांना वाटतं की CT scan खराब आहे. या दोन फोटोजकडे बघा आपण. हा फोटो वरचा A आहे आणि खालचा जो आहे तो B आहे. A चा जर स्कोर बघायला आपण तर A चा स्कोर एवढा काही फार येणार नाही, तो 12-15 मध्ये स्कोर येईल. परंतु B स्कॅनचा जर स्कोर बघाल तर तो ऑलमोस्ट 25/25 स्कोर आहे. पण जेव्हा आम्ही त्यांचा PF रेशो केला तेव्हा तुम्ही बघू शकता की दोघांचा पण PF रेशो जो आहे तो 95-100 कमी आहे. एकाचा 95 आहे आणि दुसऱ्याचा 84 आहे. ही स्लाइड सांगण्याचा मुद्दा हा आहे या स्लाईडवरून की नुसता CT scan बघून तुम्ही घाबरून जाऊ नका. हा आम्हाला इंटरप्रिट करू द्या CT scan, कारण जसं ह्याच्यामध्ये स्कोर कमी दिसतोय तसं स्कोर कधी कधी जास्ती देखील असतो. आणि तो स्कोर जरी काम जास्ती असला तरी त्याचा PF रेशो जो आहे तो नॉर्मलच्या वर असतो, 200 जवळपास असतो, आणि आपल्याला झापडून द्यायची गरज नाहीये. डॉक्टर्सला इंटरप्रिट करू द्या की CT scanला आपण कसं इंटरप्रिट करायचं. सगळ्यात मुख्य जो आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट योजना करतो
ती म्हणजे प्रोन पेशंट. प्रोनला मी तुम्हाला व्हेंटिलेटरवर जरी लावलं प्रोन पेशंटला तरीही त्यांना फार फायदा होतो, आणि आम्ही आजकाल सगळ्या पेशंटला व्हेंटिलेटरवरून घातल्यानंतर त्यांना प्रोन पोझिशनमध्ये ठेवतो. आय एम नॉट गोइंग टू गो इन टू द डिटेल्स की कसं व्हेंटिलेट करायचं, पण फार इम्पॉर्टंट पायरी ही आहे की डॉक्टरांना कळावं आणि घरच्या जे लोक आहेत त्यांना सुद्धा कळावं, कारण हे वेबिनार सगळे लोक ऐकतायत की मेकॅनिकल व्हेंटिलेशनची ज्यावेळेस गरज आहे त्याला प्लीज डिले करू नका. तुम्ही जर त्यांना नुसतं एनआयव्हीवर किंवा एच एफ एन सीवर ठेवलं खूप लांब आणि खूप दिवस तर आपल्याला त्याचा काही बेनिफिट होणार नाही. एकदा आपण व्हेंटिलेटरवर लावलं किंवा व्हेंटिलेटरवर लावण्याच्या अगोदर प्रोन करा. आपले जे गेल्या 10 वर्षापासून एआरडीएसचे जे बेसिक रूल्स आहेत ते फॉलो करा. ते जर तुम्ही बेसिक रूल्स व्यवस्थित फॉलो केलेत, वेळच्या वेळी जर फॉलो केलेत, तर तुम्हाला यश याच्यामध्ये व्हेंटिलेटरच्या मध्ये सिव्हिअर पेशंटमध्ये पण चांगला सक्सेस येईल आणि तुमचे पेशंट जे आहेत ते चांगल्यापैकी बरे होऊन जातील. नथिंग केअर्स अँड नथिंग नो नथिंग डबल्स अप फॉर अ गुड केअर, आणि दॅट इज वॉट दिस फास्ट हग बी आय डी टॉक्स अबाउट. एनी पेशंट हु इज इन द हॉस्पिटल, हु इज इन द आयसीयू, आमचा कॉक आमचा जो आयसीयूचा एक निमॉनिक आहे फास्ट हग बी आय डी, तुम्हाला त्याच्या फीडिंग कडे, एनाल्जेसियाकडे, सिडेशन कडे, थ्रोम्बोप्रोफिलॅक्सिस कडे, हेड पोझिशन कडे, ह्याच्यामध्ये प्रोन व्हेंटिलेशन करतो, अल्सर प्रोफिलॅक्सिस, शुगर कंट्रोल ज्याच्याबद्दल डॉक्टर जोशी साहेब बोलले, ब्रीदिंग ट्रायल्स जे पेशंट व्हेंटिलेटरवर असतील त्यांना त्यांना व्यवस्थित बॉवेल मुवमेंट होत आहेत की नाही, त्यांचे काय काय कॅथेटर्स आहेत त्याची गरज आहे की नाही, आणि त्या लोकांना सिडेशन मध्ये काही कन्फ्युजन झालं आहे का, आयसीयू सायकोसिस आहे का, ऍजिटेशन आहे का, या सगळ्या गोष्टींकडे रोज आपल्याला दिवसातून 2 वेळा तरी कमीत कमी बघायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर पेशंटची केअर जी आहे ती फार चांगली होईल. आता कुठले औषधं आपण आयसीयू मध्ये वापरतो, डेक्सामिथाझोन किंवा स्टिरॉइडच्या बद्दल रिकव्हरी ट्रायलचा फार चांगला डाटा आहे. तो डाटा मी फार काही दाखवू इच्छित नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्टिरॉइड्सला हॉस्पिटलमध्ये कसं वापरावं. त्याचा जो रामबाण उपाय आहे तो आहे लो डोस स्टिरॉइड्स. लो डोस स्टिरॉइड्स म्हणजे आय व्ही मिथायल प्रेडनिसोलोन 1 to 1.5 milligrams per kilogram per day मॅक्सिमम, जे की साधारण 40 milligrams दिवसातून 2 किंवा जर सायटोकाईन स्टॉर्म तुम्हाला वाटत असेल तर मॅक्सिमम दिवसातून 3 तुम्ही देऊ शकता, विच इक्वल्स टू डेक्सामिथाझोन 6 milligrams दिवसातून 1 किंवा मॅक्सिमम 2, विच इक्वल्स टू हायड्रोकॉर्टिसोन 50 milligrams दिवसातून 4 किंवा 40 milligrams ऑफ प्रेडनिसोलोन. हायड्रोकॉर्टिसोन आणि प्रेडनिसोलोन जनरली आपण वापरत नाही. हायड्रोकॉर्टिसोन जो आहे तो जर सेप्टिस असेल किंवा सेप्टिक शॉक असेल त्याच्यामध्ये वापर केला जातो, आणि प्रेडनिसोलोन जो आहे जरी 30 to 40 milligrams इक्वलंट असेल तरी जनरली आपण हॉस्पिटलाइज पेशंटला आपण आय व्ही स्टिरॉइडचा वापर जास्ती करतो. रेमडेसिवीर, रेमडेसिवीर बद्दल थोडंफार जोशी सर बोलले. रेमडेसिवीरचा एक मुख्य भाग म्हणजे की त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी बेनिफिट आपल्याला दिसून येत नाही अजिबात. याचा अर्थ काय की रेमडेसिवीर जर तुम्ही दिलं तर आपला जीव वाचत नाही हे वारंवार ट्रायल्समध्ये आपल्याला दिसून आलंय. मग का बरं रेमडेसिवीर द्यावं? रेमडेसिवीर ह्याच्याकरता द्यावं की 1 to 3 तुमचा हॉस्पिटलचा किंवा आयसीयूचा स्टे जो आहे तो कमी करू शकतो. रेमडेसिवीर कॅन डिक्रीज युअर हॉस्पिटल स्टे ऑर आयसीयू स्टे बाय 1 to 3. मग कुठल्या पेशंटला द्यावं? इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन फक्त आत्ता आपण दिलेलं आहे मॉडरेट टू सिव्हिअर केसेस. रूल ऑफ थंब जो आहे तो म्हणजे ज्यांना सप्लिमेंटल ऑक्सिजन लागते त्यांना आपण रेमडेसिवीर देऊ शकतो. त्या पेशंट्सला रिनल किंवा किडनी डिसफंक्शन, हिपॅटिक डिसफंक्शन नसावं. अर्थातच ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये, पण जनरली प्रिफर्ड असेल की किडनी आणि लिव्हर फंक्शन जे आहे ते नॉर्मल असावे. पहिल्या 10 दिवसापासून असावे ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. 10 दिवसाच्या वर व्हायरल रेप्लिकेशन होत नाही, त्यामुळे विदिन फर्स्ट 10 ऑफ ऑनसेट ऑफ सिम्पटम द्यावा. आणि रेकमेंडेड डोज आहे पहिल्या दिवशी 200 milligrams आणि मग पुढचे 4 100 milligrams. याचा अर्थ की 5 दिवसाचा कोर्स इज मोर दॅन इनफ. 5 दिवसाच्या कोर्स पेक्षा जास्ती देऊ नये. जे पेशंट्स ऑक्सिजन वर नाही आहेत, जे पेशंट्स माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक आहेत किंवा ज्यांना आपण घरी केअर करत आहोत त्या पेशंट्सला रेमडेसिवीर कृपा करून देऊ नये, कृपा करून देऊ नये. ह्याच्यानंतर दुसरे जे ग्रुप ऑफ औषध आहेत ते आहेत आपले मोनोक्लोनल अँटीबॉडी, ज्या की आपण सायटोकाईन स्टॉर्म मध्ये वापरल्या जातात. टॉसिलीझुमॅब, इटलीझुमॅब, पॅरासिटिनिब, बिवॅक्युझुमॅब, इन्फ्लेक्सिमॅब अशा बरेचसे औषधं आहेत. या सगळ्यांमध्ये कुठल्याच औषधाला फारसा काही डाटा नाहीये, एक्सेप्ट आत्ता जो टॉसिलीझुमॅबचा डाटा मागच्या आठवड्यात म्हणजे 8-12 दिवसापूर्वी रिकव्हरी ट्रायलचा एक आर्म होता ज्याच्यात की त्याने टॉसिलीझुमॅब बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. आणि त्याच्यात असं दिसून येत आहे की तुम्ही जर वेळेस टॉसिलीझुमॅब वापरलं तर आपला जो मॉर्टॅलिटी आहे ती आपल्याला थोडीफार कमी करता येईल. आणि मुख्यतः जर आपण वेळेत वापरलं तर पेशंटला व्हेंटिलेटर पासून वाचवता येईल. मग व्हेंटिलेटरवर जर गेलेला पेशंट असेल ऑलरेडी त्याला टॉसिलीझुमॅब देण्यात निश्चितच काही फायदा नाही आहे. मग टॉसिलीझुमॅब केव्हा द्यावं, कधी द्यावं,
मी प्रत्यक्षात टॉसिलीझुमॅब सप्टेंबर पासून वापरलेलं नाही, याचा अर्थ हा नाही की मी टॉसिलीझुमॅब अजिबात वापरायचा विचार करणार नाही. जर हे सगळे क्रायटेरिया जर माझे मीट होत असतील, म्हणजे काय की सगळ्यात पहिले म्हणजे की सिव्हिअर डिझीज असावा, 24 ते 48 तास फ्रॉम ऑनसेट ऑफ सिव्हिअर डिझीज किंवा आयसीयू ऍडमिशन, म्हणजे 48 तासाच्या वर जर आयसीयू ऍडमिशन झाली असेल किंवा सिव्हिअर डिझीज असेल तर कृपया करून टॉसिलीझुमॅब बघू नये. प्लस सिग्निफिकंटली रेस सीआरपी किंवा आयएलसी किंवा दोन्ही असावे. प्लस स्टिरॉइड घेऊन झाले असतील आणि ते स्टिरॉइडचा जो डोस मी मागाशी बोललो तो आणि तरीही इम्प्रुव्हमेंट दिसत नसेल. आणि आपल्याला जनरली एक अंडरस्टँडिंग आहे की बॅक्टेरियल फंगल आणि टीबी इन्फेक्शन जर आपण रूल आउट केलं असेल इफेक्टिव्हली तर एक सिंगल डोस 400 मिलीग्रॅमचा आपण टॉसिलीझुमॅबचा वापरू शकता. मी परत रिपीट करतो, सिंगल डोस टॉसिलीझुमॅबचा आपण वापरू शकता, त्याच्यापेक्षा जास्ती वापरू नका. बाकीच्या कुठल्याही औषधांना आतापर्यंत कुठलाही एव्हिडन्स नाही आहे. औषधं आपण टास्कफोर्सच्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलेली आहेत कारण ती लोक वापरतायत म्हणून, परंतु एव्हिडन्स जो आहे तो फक्त एवढ्या करताय. कॉन्व्हलेसेंट प्लाझ्मा माझ्या मते कुठलाही रोल नाही आहे कॉन्व्हलेसेंट प्लाझ्माचा, पण कंपॅशनेट ग्राउंडवर जर यूज करायचं असेल तर ऑनसेट ऑफ सिमटम्सच्या पहिल्या 3 दिवसात यूज करावा. का मी सांगतोय, कारण माझ्याकडे तर पहिले 3 दिवस पेशंट येतच नाही, हॉस्पिटलमध्ये देखील पेशंट येत नाहीत, आयसीयू तर दूरची गोष्ट आहे. त्यामुळे एकाही पेशंटला मी आतापर्यंत प्लाझ्मा वापरलेला नाही आहे पूर्ण पॅन्डेमिकमध्ये. आणि कंपॅशनेट यूज करता जर तुम्हाला वापरायचं असेल तर पहिल्या 3 दिवस फ्रॉम ऑनसेट ऑफ सिमटम मध्ये तुम्ही वापरू शकता. काही गोष्टी मी तुम्हाला ऑक्सिजन बद्दल सांगू शकतो. जर आपण ऑक्सिजनचा रॅशनल यूज केला तर काल मला एक फार छान कोट मिळाला नॅशनल टास्क फोर्सच्या माझ्या एक मीटिंग मध्ये एक कलीग आहेत त्यांनी मला सांगितलं की 1 लिटर ऑक्सिजन जर आपण वाचवू शकलो इट इज इक्वल टू 1 लिटर प्रोड्युस्ड. तर काय करायला पाहिजे आपल्याला, आपल्याला थोडा रॅशनल यूज ऑफ ऑक्सिजन करायला पाहिजे. रॅशनल यूज ऑफ ऑक्सिजन मध्ये आपण आपल्या ज्या ऑक्सिजनच्या टार्गेट्स आहेत त्या चेंज कराव्या, आपल्याला अवेक प्रोनचा वापर करावा आणि नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेशन जो आहे त्याचा वापर करावा जास्ती HFNO सोडून. HFNO जे आहेत सध्या ऑक्सिजन गझलर्स आहेत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जिकडे की आता ऑक्सिजनची फार नितांत गरज आहे. काही स्टेट्स असतील काही गाव असतील तिकडे त्यांनी 4 ते 5 लिटर पर्यंत जर पेशंटला ऑक्सिजनची गरज असेल ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेटर जरी वापरलं तरी ओव्हरऑल हॉस्पिटलचं जे ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे ते कमी होऊ शकेल. घरी ज्या पेशंटला ऑक्सिजन लागते त्या पेशंटला आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर करू शकतो. एक नवीन कॉन्सेप्ट मी आज तुम्ही लोकांना बोलू इच्छितो तो म्हणजे ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्राम. जसं आपण अँटीबायोटिक स्टुअर्डशिप प्रोग्राम करतो तसं ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्राम करावा. आणि त्या ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्राम मध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन स्टुअर्ड्स नेमावे जे की प्रीच करतील आणि फॉलो करतील की ऑक्सिजन कसं वापरावं. म्हणजे ते जातील ऑक्सिजन मध्ये, नर्सेस जे आहेत ते हा जॉब फार छान करू शकतात. एखादा आयसीयूचा डॉक्टर आहे किंवा एखादा इमर्जन्सी मेडिसिनचा डॉक्टर आहे, एनेस्थेटिस्ट आहे, ते हा जॉब फार छान करू शकतात. त्या सगळ्या वॉर्ड्स मध्ये जाऊन ते तुम्हाला ऑक्सिजन कसं वापरायचं ते शिकवतील. टार्गेट्स जे आहेत ते आपण कसे लो डाऊन केलेले आहेत ते शिकवतील. त्या संदर्भात टास्क फोर्सनी ज्या गाईडलाईन्स ठेवलेल्या आहेत आपल्या की 92 to 94 ठेवावं, व्हेंटिलेटेड पेशंटला साधारण 90% सॅच्युरेशन ठेवावं. या संदर्भात आपण जर एकदम प्रॅक्टिस चालू केली ऑक्सिजन स्टुअर्डशिप प्रोग्राम मध्ये आपल्याला फार फायदा होईल. दुसरा जो कॉम्पोनंट आहे ऑक्सिजन स्टुअर्डशिपचा आणि माझी लास्ट स्लाइड आहे ती म्हणजे की आपण ऑक्सिजन ऑडिट ठेवावं आणि ऑक्सिजन ऑडिट केल्यावर ऑडिट ऑफिसर्सनी जो आहे ऑक्सिजन ऑडिट करून रिपोर्ट रोज सादर करावा आणि त्याप्रमाणे आपल्याला किती ऑक्सिजन उद्या लागणार आहे किंवा काय लागणार आहे ह्याच्याबद्दल आपल्याला कळून येईल. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या की मला सांगायच्या होत्या. सशांक सर बॅक टू यू. धन्यवाद राहुल, फार छान प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं. आता आपल्या ह्या पूर्ण कोविडमध्ये सडनली एक म्युकॉर मायकॉसिस म्हणून एक प्रकार आलेला आहे आणि ह्या प्रकाराने गेले 1-3 आठवडे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये कोविडच्या ह्या सेकंड वेव्हमध्ये हा म्युकॉरचा प्रमाण जरा वाढलेलं आहे. तर आपल्याबरोबर ठाण्याचे डॉक्टर आशिष भूमकर आहेत, ते जगप्रसिद्ध आहेत, ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस करतात. कालच त्यांनी एक लाईव्ह वर्कशॉप पण केलं सगळ्या सर्जन मंडळीसाठी पूर्ण भारतासाठी. जवळजवळ 80 देशातून त्यांचे सर्जरीज बघतात लोक. तर आशिषजी आपल्याला सांगणार आहेत सोप्या शब्दात ह्या म्युकॉर बद्दल, काळी बुरशी ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल, द ब्लॅक फंगस ऑर म्युकॉर मायकॉसिस. डॉक्टर आशिष भूमकर इज अ वर्ल्ड फेमस ENT सर्जन फ्रॉम ठाणे आणि ही इज गोइंग टू हीज विथ अस. सो डॉक्टर आशिष, इफ यू कुड जस्ट शेअर युअर थॉट्स इन अ व्हेरी सिम्पल वे, मे बी इन द नेक्स्ट 8 to 9 minutes, अबाउट द ब्लॅक फंगस ऑर द मॉल्ड ऑफ म्युकॉर मायकॉसिस. थँक्यू शशांक. सर्वात पहिल्यांदा
नमस्कार सीएम सरांना आणि आमचे शिंदे सरांना ठाण्याचे आणि सगळे जे फक्त ट्राय टू गेट माझा पॉवरपॉइंट मध्ये हा स्विच कर थोडी मदत कर माझे कलीग जरा मदत करतात मला ते सर शेअर करून त्याच्यानंतर ऍप्लिकेशन विंडो मध्ये जावा हो शेअर स्क्रीन आलं बरोबर आणि मग ऍप्लिकेशन विंडो मध्ये जावा विंडो वर तीन ऑप्शन्स येतील ऍप्लिकेशन विंडो असेल आणि त्याच्यामध्ये पॉवर पॉइंट ची स्लाइड दिसेल सर दिसली येस आली हो फुल स्क्रीन करायला लागेल येस पहिल्या स्लाइड वर जाऊन करायला सॉरी प्लीज बेअर विथ अस ओके नमस्कार थँक्यू सर्वात पहिले कालचा जो लाइव्ह सर्जरी वर्कशॉप झाला हा ऍक्च्युअली असा सॉरी तुम्ही एका सिंगल स्लाइड वर जाऊ शकता का पहिला वाला ऑप्शन क्लिक करून मग फुल स्क्रीन करायला लागेल तुम्हाला पहिला येस हा आणि आता फुल स्क्रीन करा सर इज दिस ओके या यू कॅन स्क्रोल थ्रू द स्लाइड्स लेफ्ट साइडला आशिष इफ इट इज टफ यू कॅन टॉक एक्सटेम्पोर येस या हे दिसतंय का स्क्रीन टॉक एक्सटेम्पोर नाही दिसत आहे कारण ते बरोबर दिसत नाही ते असं मिक्स दिसतंय मला असं वाटतं अनिरुद्ध डायरेक्टली बोलूया आय रीड द या सो सर्वात पहिले हा म्युकोर हा जो आलेला आहे हा आजार आपल्या सर्व डॉक्टर मंडळींना याच्याबद्दल सगळं काय माहिती आहे अनलाईक कोविड याच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाहीये त्यामुळे पहिल्यांदा मी दिलासा देऊ इच्छितो की हा काय आपल्याला फार अशा डेंजरस प्रपोर्शन मध्ये जाणार नाहीये कारण हा आजार आपल्याला कम्प्लिटली कळालाय हा गेले 50 वर्षापेक्षा जास्त आपण याला ट्रीट करतोय हा फक्त एक विचित्र प्रकारे उद्भवलाय आता त्याचे कारण आपण थोडेसे समजले की आपल्याला जसं ऑलरेडी सरांनी पण सांगितलं सीएम सरांनी की ते साखरेचं पोतं होतं शशांक पण बोलला तर शुगर कंट्रोल आपण केला एसेन्शियली तर हा आपण वाढू देणार नाही याचा इन्सिडन्स आणि माझ्या मते तर हा 100 दिवसाच्या आत आपण याला महाराष्ट्रातनं आणि पूर्ण इंडियामधनं जवळजवळ मॅनेजेबल रेंजला आणू ते जे दिसतंय ते तर हे सरांच्या बद्दल मी काल आमचा लाईव्ह सर्जरीच्या वेळी केलेलं होतं इन केस बिकॉज ही इज अ मॅन ऑफ इंटेंट कंटेंट अँड एफिशियंट टार्गेटेड डिलिव्हरी हे आपले जे लीडर आहेत यांनी दर्शवून दिलंय प्री कोविड पण आणि पोस्ट कोविड पण आणि सरांचं सीएम सरांचा जो शब्द हे आहे चॉईस ऑफ वर्ड्स आणि मुख्य म्हणजे त्यांचा टोन मी ईएनटी सर्जन आहे त्यांच्या व्हॉइसच्या टोनमध्ये जे मॅजिक आहे जो एक आपुलकीचा त्यांच्या ह्याच्यातनं येतो तसं माझी आई पण त्यांना एक मोठा भाऊ समजते आणि हे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी हॅव अ लीडर लाईक दिस अरे आज रात्री 8 वाजता उद्धव घरी येणार आहे हे जे सेंटिमेंट आहे एका लीडरचं आय थिंक दिस इज व्हेअर द रिअल ट्रीटमेंट इज बिगिनिंग आणि असं उद्धव म्हणण्याचं कोणत्या तरी एका वयस्कर बाईंनी किंवा इव्हन यंग मुलांनी हे खूप मोठं भाग्य आहे की एखाद्या माणसाला अशा टाईपचं टायटल येतं नाहीतर विथ फॉर्मॅलिटी सगळेजण जी जी करत बसतात कमिंग टू दिस ब्लॅक फंगस आपल्याला पहिले 1-1.5 वर्षापूर्वी व्हायरसनी आणलं त्याच्यानंतर फंगस वॉज लॉजिकल फॉर इट टू कम असं आपल्याला हाइंडसाईटनी वाटतंय माझी भीती आहे की याच्यानंतर एखादा बॅक्टेरिया येईल का काय पण याच्याबद्दल मी फक्त टास्क फोर्समध्ये बोलेन आता हा मेडिकली हा फार प्रॉब्लेम छोटा होता आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम दॅट वी ऑल नो कारण आपण ऍक्च्युली कोविड व्हायरसला ट्रीट करतच नाहीये त्याच्यापासून येणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत त्यांना आपण प्रिव्हेंट करतोय अर्ली डिटेक्ट करतोय आणि कंट्रोल करून जीव वाचवतोय बट म्युकॉर बद्दल पण एक्झॅक्टली सेम आहे म्हणजे हा खूप छोटा मेडिकल आणि सर्जिकल प्रॉब्लेम आहे हा काय फार मोठा नाही आणि याचं मूळ ऍक्च्युली जातं कुठे की आपण सर्वात पहिला जो प्रश्न विचारला हाच चुकीचा विचारला आपण विचारलं की हाऊ कॅन वी ट्रीट कोविड याच्यामध्ये बरंच काहीतरी आपल्यावर कंपल्शन झाले आपला प्रश्न शुड हॅव बीन हाऊ डज कोविड गेट क्युअर्ड ह्याचा नॅचरल प्रोग्रेस काय आहे ह्या आजाराचा हा नॅचरल प्रमाणे कसा मनुष्य याच्यापासून बरा होतो आणि ह्या याच्यामुळे आपलं सगळं ट्रीटमेंट टॅबलेट्स पिल्स इंजेक्शन ह्याच्या भोवती सगळं आपला गेम सगळा ट्रीटमेंटचा सुरू झाला आणि म्युकॉर हे पार्टली का होईना आपल्याला अजून समज यायची का बरं ते आलं पण पार्टली का होईना ह्या बेसिसवरती झालेलं आहे कारण ह्या सगळ्या
गोळ्या आणि ह्याच्यामुळे आपलं कुठेतरी इम्युन रिस्पॉन्स बदलत चाललाय किंवा बदलल्या गेलाय काही स्पेसिफिक पेशंट्समध्ये, सगळ्यांमध्ये असं नाही. तर एखाद्या एरियामध्ये मी बाकीच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर सांगताना सांगतो की एखाद्या लोकॅलिटीमधून एक माणूस म्हणतो मला सगळ्या मांजरी काढून टाकायच्या आहेत, तर त्या सगळ्या मांजरी काढून टाकतो, पण त्या मांजरी निघून गेल्या की मग रॅट्स तिथे खूप यायला लागतात. मांजरी निघून गेल्या की उंदीर आले, आणि उंदीर आले की त्यांच्या पाठोपाठ साप येतो. हा एक पॉइजनस स्नेक आलेला आहे जो आपण काहीतरी करायला गेलोय कोविडच्या पेशंटला किंवा कोविडमुळे, आणि त्याच्यानंतर होणारा हा एक पॉइजनस स्नेक म्युकॉर आहे, पण ह्याच्यावरती आपल्याकडे उपचार आहे. हा उपचार म्हणजे आपण हे ग्राफिकली मी दाखवतोय की कोविड झाल्यानंतर आपण उपचार करतो, आणि काही स्पेसिफिक जणांना एक मी टर्म इथे इंट्रोड्यूस करणार आहे की एक हायटन्ड हायपर ग्लायसिमिया. शुगर तर वाढते हे आपल्याला पहिल्यापासूनच कळत होतं, पण ही वर जाऊन राहते. म्हणजे ज्यांना पूर्वी डायबिटीस नव्हता तरी पण त्यांना कोविडमुळे कोविड इंड्युस्ड हाय शुगर झाले, तर त्याला डायबिटीस म्हणायचं का नाही हे शशांक आणि ते एक्सपर्ट्स म्हणतील. पण हायटन्ड हायपर ग्लायसिमिया, जे मी सरांना सांगताना म्हटलं की एक साखरेचं पोतं होतं ह्या पेशंटचं, आणि ते सतत राहतं, खूप जास्त काळासाठी राहतं. एक दिवस एक सडनली स्पाईक आला असं नाही, 5-6-10 दिवस राहिलं तर शरीरात काहीतरी बदलाव येतात. बिकॉज आय एम टॉकिंग टू द डॉक्टर पीपल, मला आपले ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज ह्या अंडरस्टँडिंगवर आहेत म्हणून सांगतो. आपल्या ब्लड वेसेलमध्ये रेड ब्लड सेल्स आहेत, पण ह्याच्यातलं जेव्हा शुगर तुमचं वाढतं तेव्हा ह्या शुगर आणि या ब्लडच्या ह्याच्यामध्ये एक तुम्हाला फ्री आयर्न तुमच्या ब्लडमध्ये यायला लागतं, आणि हे फ्री आयर्न हे मॅग्नेट आहे या डेंजरस म्युकर, ह्याला आपण ब्लॅक अँट सारखं समजूया फॉर ग्राफिकल रिझन्स, की एखादा मुंगळा आहे तो खूप डेंजरस मुंगळा आहे, ह्या शुगरला तो अट्रॅक्ट होतो. त्याचं खाद्य म्हणजे हे शुगर कोटेड आयर्न आहे. सो आपली प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी जी आहे ती म्हणून शुगर कंट्रोल शुगर कंट्रोल शुगर कंट्रोलवर आहे. पण नुसती तिथे नाहीये, एकदा काय हा आत आपल्या शरीरात गेला की हा एक्झॅक्टली करतो काय, हा आपल्या रक्तवाहिन्यातनं पसरायला सुरुवात करतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा जसा जसा रक्तवाहिन्यानं पुढे जातो ती मागची रक्तवाहिनीला कम्प्लिटली ब्लॉक करतो, आणि त्या एरियाचा रक्त पुरवठा परमनंटली बंद होऊ शकतो. नाउ यू कॅन इमॅजिन की एखाद्या एरियाचा रक्त पुरवठा कमी झाला तर त्या एरियाचा जो टिश्यू आहे जो त्या ब्लड वेसलनी सप्लाय होतो तो कम्प्लिटली डेड होतो. मेडिकली वी कॉल इट नेक्रोसिस. आणि हा टिश्यू आपल्याला काळा दिसतो म्हणून याला आपण ब्लॅक फंगस म्हणतो. या फंगसचा रंग ब्लॅक नाहीये, पण त्याच्या कॉन्सिक्वेन्सचा नंबर आहे. आता हा हे समजणं का इम्पॉर्टंट आहे की जर का आपल्याला हे जर का नेक्रोसिस इथे असेल तर आपण आता जे काय तो ब्लॉक करतो त्या ब्लड वेसलला, आता ह्याच्यात आपण जर का इंजेक्शन किती पण महागाचं असो आपण ह्या ब्लड वेसलमध्ये दिलं तर ते इथे जाऊन अडकून बसतं, ते या फंगसला पोचू शकत नाही आणि म्हणून मारू शकत नाही. तर सर्वात इम्पॉर्टंट स्टेप जी आहे की हा जो ब्लॉक आहे या नेक्रोसिसमुळे जे फंगसमुळे जे नेक्रोसिस झालंय हा जो ब्लॉक आहे हा पहिल्यांदा निघायला पाहिजे किंवा काढायला पाहिजे. इथे एवढा फक्त सर्जनचा ENT सर्जनचा रोल येतो. हा ब्लॉक तुम्ही सर्जिकल डिब्रॅडमेंटनी आणि खूप साधे सोपे हे सायनस सर्जरी जे करतात त्या लोकांनाही करता येते. फक्त पूर्णपणे सर्जिकल डिब्रॅडमेंट झाली तर आणि तरच तुमचं हे सर्जन फक्त गार्बेज क्लिअरन्स करतो, त्याला काय फार मोठं काय करत नाही तो, पण ते केल्याशिवाय तुमचं जे इंजेक्शन आहे ते तुमच्या त्या फंगसपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सर्जरीचा छोटा कॉम्पोनंट आहे पण फार इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप कॉम्पोनंट आहे. आणि मग एकदा ते अँफोट्रेसिन बी सारखं इंजेक्शन पोहोचलं तर गॅरंटीड हा म्युकॉर मायकोसिसचा फंगस नष्ट होतो. तो 7-10 दिवसात अशा पेशंटला उगाच 30-40 दिवस हे महागाचं इंजेक्शन ज्याचा किडनीवर दुष्परिणाम आहे हे द्यायची गरज पडत नाही. हे सर्वसाधारणपणे सोपं होण्यासाठी आम्ही एक MRI ही एक मात्र इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यात आपल्याला कळू शकतं की कोणकोणत्या सायनसच्या खोल्यांमध्ये किंवा सायनसच्या मागच्या खोल्यांमध्ये हा फंगस दडलेला आहे आणि याला संपूर्णपणे काढून टाकणं अतिशय महत्वाचं आहे. आम्ही CM सरांच्या मार्गदर्शनाखाली एक खूप सोपा बॉक्स टाईपचा MRI रिपोर्ट आता ह्या 3 दिवसामध्ये तयार करतोय की रेडिओलॉजिस्टनी फक्त सांगावं बॉक्स नंबर 1, 2 आणि 4 साफ करा, इथे इथे फंगस आहे, तर सर्जन तिथे जाऊन सहजपणे साफ करणार. ते साफ केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी
पेशंटचं सीआरपी आणि ईएसआर रॅपिडली खाली येत जातं. सो सहजपणे आपल्याला ह्या म्युकॉरवरती मात करता येईल. आपल्याकडे सुपरमॅन आहे जो हे करणार आहे. ह्या सुपरमॅनला आम्ही शुगरमॅन म्हणतो, जो आमचा लाडका शशांक आहे. आणि शशांक आय एम युझिंग एज अ मेटाफोर. शशांक, राहुल अँड ऑल द फिजिशियन्स, म्युकॉर हा फिजिशियनचा प्रॉब्लेम आहे. ईएनटी सर्जन त्याला फक्त सर्जरी करून बरे करणार, औषधाला त्या जागी पोचण्यासाठी. हे महत्वाचं आहे. शुगर कंट्रोल केली की ऑटोमॅटिकली म्युकॉरचे फंगसला खाद्य मिळणार नाही, त्यांचा काउंट ऑटोमॅटिकली कमी होणार. आणि साईड बाय साईड आपण डिब्राइडमेंट केली की आपलं महागाचं इंजेक्शन जे अँफोट्रेसिन बी आहे हे योग्य ठिकाणी पोहोचून वी आर गोइंग टू क्लिअर इट. आय वॉन्ट टू ब्रिंग अ लिटल अटेन्शन, कारण जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत. मायक्रोबायोम, आपल्या शरीराचं जे संतुलन आहे, प्रत्येकाची जी शरीराची ठेवण आहे, हे लाईक मायक्रोबायोम, निसर्गाचा जसा बॅलन्स आहे असा एक बॅलन्स आहे. ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. उगाच अँटीबायोटिक्स, उगाच ए बी सी अँटीबायोटिक घेऊन घेऊन असा होप मध्ये की हे कदाचित काम करेल, आय थिंक ती वेळ गेलेली आहे. कारण म्युकॉरने आपल्याला थोडासा आरसा दाखवलाय की एक्सेसिव्ह यूज आणि रॉंग यूज ऑफ अँटीबायोटिक्स कॅन इन्व्हाइट ट्रबल. सो आपल्याला ह्या प्रोटोकॉल्सला बघायला पाहिजे. आमच्याकडनं आम्ही ईएनटी सर्जन्स आम्ही डेफिनेटली एक सर्जिकल टीम करणार आहे आणि 100 व्हेरी कॉम्पिटंट इन 1 वीक सगळ्यांना प्रोटोकॉल करून. रोज शिंदे सरांनी काल जवळजवळ 2 तास आमची सर्जरी बघितली आहे आणि असे सर्जिकल ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही करून वी आर गोइंग टू क्रिएट अ फोर्स ऑफ व्हेरी कॉम्पिटंट सर्जन्स जे ते डिब्राइडमेंट करतील आणि वी विल गिव्ह बॅक द पेशंट टू शशांक अँड राहुल अँड अदर्स फॉर देम टू ट्रीट मेडिकली. कारण किडनीवरती पण आपल्याला फार लक्ष देणं गरजेचं आहे. सर, तुमच्याकडनं आम्हाला फक्त आणि फक्त एक क्रेडिबल कम्युनिकेशन. आता कोविड बद्दल खूप पॅनिक आलं, निदान म्युकॉर बद्दल पॅनिक येऊ नये ह्यासाठी एक क्रेडिबल कम्युनिकेशन सेंटर आणि हे सुरू करायचं आहे. आणि ऑल दॅट वी नीड फ्रॉम यू सर इज अ रिझनेबल सप्लाय ऑर ॲडिक्वेट सप्लाय ऑफ दॅट इंजेक्शन अँफोट्रेसिन बी. कारण इट इज नॉट लाईक रेमडेसिवीर, देर इज नो ऑप्शन, वी हॅव टू यूज इट अँड इट क्युअर्स म्युकॉर मायकोसिस. एवढंच मला सांगायचं आहे. अँड इफ वी गेट टू डू दिस वी प्रॉमिस यू विक्ट्री. आपण पहिल्यांदाच बोलले की हा वॉर क्राय आहे, दिस इज युअर क्लॅरियन कॉल, अँड वी एज युअर डेडिकेटेड सोल्जर्स विल नॉट लेट यू डाऊन. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद आशिष. आणि आपल्या बरोबर एकनाथ शिंदेजी पण आज आलेले आहेत, ते माननीय मंत्री आहेत. आणि मी आता डॉक्टर लहाने, प्रोफेसर लहाने, आमचे जे लाडके डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च आहेत, जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत, त्यांना थोडं सांगेन की मार्गदर्शन करा. ते आमचे सगळ्यांचे, ज्यांना आम्ही म्हणतो दादा आहेत, म्हणजे जसे ठाण्याचे भाई आहेत एकनाथजी, तसे आमच्या डॉक्टरांचे भाई आहेत तात्यारावजी. तात्यारावजी नमस्कार. शशांक, नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय शिंदे सर, माझे सर्व सहकारी जे टास्क फोर्सचे सहकारी आहेत. शशांकने जसं सांगितलं की ज्या आता संचालक म्हणल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, पण आपण सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री महोदयांना ऐकलं आहे आणि आपण आज मुख्यमंत्री महोदयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, म्हणजे खेड्यामध्ये जो डॉक्टर आहे तो माझा डॉक्टर, इथपासून ती सुरुवात केली आहे. आणि आपल्या सगळ्यांचं मनोधैर्य आणखी वाढवण्यासाठी त्यांनी खूप मोठं आपल्यासाठी सांगितलंय की तुम्ही सगळेजण देव आहात आणि आपण ठरवलं, म्हणजे आपण फॅमिली डॉक्टर आहात आणि आपण ठरवलं तर निश्चितच या सगळ्या आपण या करोनाला रोखू शकू. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना जसं सर्वांनी सांगितलंय की आपण लहान लहान गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे आपला त्या पेशंटला लवकर निदान कसं करता येईल, त्याचं ऑक्सिजन कसं बघता येईल, त्याला लवकर कधी ऍडमिट करावं लागेल किंवा होम क्वारंटाईन कधी करायचं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे ब्रॉड डेटचे पेशंट, 24 तासामध्ये मृत्यू होणाऱ्या पेशंटची संख्या खूप आहे. ही कमी करण्यासाठी आपण जर पेशंटला लवकर रेफर केलं तर त्या पेशंटवर ट्रीट करता येईल, आपला उपयोग करता येईल, उपाय करता येतील. आणि म्हणून रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तर तेव्हा त्याला त्याचं तपासण्या केल्यानंतर आपल्याकडे त्याच्यावर उपाय होतात का हे आपण लक्ष दिलं पाहिजे. होत असतील तर निश्चितच ते कराव्यात, होत नसतील तर मग आपण त्यांना हायर सेंटरला पाठवण्याची गरज आहे. आणि जसं सांगितलंय की डॉक्टर पंडितने सांगितलं की 6 मिनिट वॉक टेस्ट हे खूप महत्वाचे आहे, आपण ती केली पाहिजे. आणि आणखी गोष्ट अशी आहे की स्टेरॉइड यूज, मी अगदी हायफाय दवाखान्याशी जेव्हा फोन करतो
तेव्हा पण त्याचा मिथाईल प्रेडनिसोलॉनचा यूज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्यामुळे आताच आशिषने सांगितलं तसं म्युकर मायकोसिस होताना दिसत आहे. आणि म्हणून तो किती यूज करावा, किती कमी प्रमाणात करावा, कधी यूज करावा, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ज्यांना कोणाला मधुमेह आहे त्यांनी आपला स्वतःचा मधुमेह हा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, कारण तो वाढला तर म्युकर मायकोसिस होणार आहे. सर्व डॉक्टरांना मला हे सांगायचं आहे की म्युकर मायकोसिस हा हवेमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे आणि जमिनीमध्ये आहे. आणि म्हणून आपल्या ज्या ऑक्सिजनच्या सगळ्या ज्या ट्यूब आहेत त्याचा आपण पाणी वापरतो ते स्टराईल पाणी वापरलं पाहिजे. त्या पाणी बदललं पाहिजे जेव्हा आपण रुग्ण बदलतो तेव्हा. त्याचबरोबर नाकात जी आपण नळी घालतो ही नळी दिवसातनं 3 वेळा साफ केली पाहिजे. आणि तो नाकाचा पॅसेज आहे तिथेही आपण थोडं बिटाडीन लावलं पाहिजे आणि ते साफ ठेवलं पाहिजे, म्हणजे म्युकर तिथून एंट्री करणार नाही. रुग्ण बदलत असताना आपण या सगळ्या ज्या नळ्या आहेत त्या आपण पुन्हा साफ करून घेतल्या पाहिजे आणि त्या आपण बदलल्या पाहिजे. आपण असं केलं तर यांना आपण म्युकर पासून निश्चितच आपण दूर ठेवू शकू, कारण हा फंगस हा हवेतनं किंवा पाण्यातनं जात असतो. तिसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलायला सांगितली ती म्हणजे आपल्या डॉक्टरांचे प्रश्न. माननीय मुख्यमंत्री महोदय, हे गेली 1 वर्षभर आपण पाहतो आहे की इतक्या सुहृदयीपणे आपल्या सर्वांना मदत करत आहेत. आणि आता जसं आशिषनी सांगितलं, मी मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की सर, जेव्हा आपण बोलता तेव्हा घरातला कुटुंबातला कुणीतरी आपली काळजी घेणारा, आपल्यावर मायेनी पाहणारा आणि आपला सगळी मदत करणारा असा मनुष्य म्हणून प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करता सर. आणि त्यामुळे तुम्ही जी आज लीड करताय, आज आपण असं म्हणूया की हे जे कोविड धनुष्य आहे हे इतकं कठीण कोविड धनुष्य आपण हे सगळं लीड करत पुढे चाललाय सर. त्यामुळं सर्व जणांचा तुमच्यावर खूप मोठा तुम्ही आधार आहात. आणि सरांनी असं सांगितलं की आपल्याकडे जसं डॉक्टर ओक सरांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लोक आहेत ते कायमस्वरूपी नाहीत. आडवाक मधल्या काळामध्ये सर थोडासे दिवस आडवाकच्या ऑर्डर थोड्या उशीर झाल्या होत्या, पण माननीय आमदार अमित देशमुख साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन या कालच 406 लोकांचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जे लेक्चरर काम करतायत ज्यांना कायमस्वरूपी नाहीत, जे 2 वर्षाचे आहेत, त्याच्यासाठीही कॅबिनेटला आपण हा ठराव आणून त्यांना कायमस्वरूपी करत आहोत. आणि म्हणून ज्या ज्या यांचे डॉक्टरांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न 100% सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला आहे. त्यांचा त्याप्रमाणे त्यांना जसं जे काही मदत करता येईल नियमामध्ये बसून ती सगळी मदत जी आहे ते करण्यासाठीचे जे काही प्रस्ताव आहेत ते आम्ही नक्की सादर करू. आणि पुन्हा एकदा सर्वांनाच मी सांगतो की आपण सगळ्यांनी ठरवलं, आपण सगळेजण, त्यात आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे आयुष डॉक्टर पण याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने आता जॉईन झाले आहेत. आणि आयुषना पण आपण अर्जंट ट्रीटमेंट म्हणून आपल्याला ही ट्रीटमेंट देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने 2 आपल्या जे ऍडवायझरी आहेत ते दिले आहेत. आणि म्हणून आयुषची ट्रीटमेंट ही सर्व ठिकाणी जेव्हा रुग्ण हो म्हणेल, रुग्णाचा होकार असेल ते तुम्हाला देता येईल. आणि म्हणून आयुषच्या डॉक्टरनेही पुढे सरसावून यामध्ये सहभाग घेऊन यांना जितकी इम्युनिटी आणणं शक्य आहे, ज्यांना औषध उपचार करणं शक्य आहे ते सर्व करायचं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण मिळून हा आपण एक असं इंटिग्रेटेड ट्रीटमेंट करत आहोत, फक्त ॲलोपॅथी नाही तर सर्वच आयुष्य आणि ॲलोपॅथी मिळून औषध उपचार करूया आणि या आजाराला बाहेर ठेवूया. नमस्कार. धन्यवाद सर. लहाने सर धन्यवाद. भरपूर प्रश्न आलेले आहेत. जवळजवळ 14,000 वरती डॉक्टर मंडळी आपली जॉईन झालेली आहेत आज आणि प्रश्न उत्तर खूप आहेत. राहुल तुला एक प्रश्न आहे, कोणी विचारलेला आहे की पेगायलेटेड इंटरफेरॉन म्हणून एक नवीन प्रकार आलाय तर त्याच्याबद्दल जरा 2 शब्द पटकन बोल आणि मग मी ओक सरांकडे जाईन एक प्रश्न आणि मी एक प्रश्न घेईन आणि नंतर मग आपण माननीय मुख्यमंत्र्यांना सांगूया बा आपण ह्या भरपूर जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण द्यायचा प्रयत्न करू. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण हा पूर्ण प्रोग्रॅमचा एक व्हिडिओ लाईव्ह करू, त्याचे सगळे स्लाइड किट्स आहेत. आणि मी आभार मानू इच्छितो लहाने सरांचा आणि त्यांच्याच बरोबर त्यांनी रिक्वेस्ट केली होती डॉक्टर उत्तुरेज सर आहेत जे आपले महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सगळ्या डॉक्टर मंडळींना बोलवलं आणि आपल्या सगळ्या आयुष डॉक्टरांचं, जसं लहाने सर म्हणाले की आपण सगळे आमचे आधारस्तंभ आहात, तुम्ही होमिओपॅथी असाल, तुम्ही आयुर्वेदात असाल, युनानीमध्ये असाल, तरी आपण सगळे एकच आहोत आणि हा पूर्ण लढा आपल्याला एकत्रच लढायचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांचाच आभारी आहे आणि सगळ्यांनीच आपण कोविडला मात करायची आहे, सगळ्यांचा आपल्याला हातभार लागणार आहे. राहुलजी, ह्या इंटरफेरॉनचे जे इंजेक्शन आलेलं आहे पेगायलेटेड इंटरफेरॉन, त्याच्याबद्दल 1-2 शब्द बोला पटकन. हो, इंटरफेरॉन जे आहेत ते काही नवीन नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की इंटरफेरॉन मध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असतात आणि पेगिलेटेड इंटरफेरॉन जे आता नवीन आलेले त्याचा वापर जो आहे त्याच्या 2 स्टडीज झाल्या होत्या, फेज 2 आणि फेज 3.
त्याचा वापर जो आहे कोविडच्या मॉडरेट पेशंट्स मध्ये केला गेला आणि मॉडरेट पेशंट्स मध्ये केल्यावर आपल्याला असं दिसलं की ते पेशंट जे आहेत ते सिव्हिअर होण्यापेक्षा ऐवजी ऍक्च्युली हळूहळू बरे झाले. पेगुलेटेड इंटरफेरॉनचे दोन स्टडीज अवेलेबल आहेत, दे आर आपल्याकडे आता तो पेगुलेटेड इंटरफेरॉन अवेलेबल पण झालेला आहे, त्याचा वापर तुम्ही मॉडरेट डिझीज मध्ये करू शकता. अजून तो प्राईम टाइम मध्ये अजून येण्याकरता थोडे दिवस लागतील आय थिंक, अजून काही त्याच्या ऑब्झर्वेशन ट्रायल्स होतील, अजून काही स्टडीज होतील त्यानंतर आपल्याला कळेल. परंतु अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आणि मॉडरेट डिझीजचा जर आपण वापर केला तर त्याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. पुन्हा रूल तोच आहे की ज्या सेक्शन मध्ये त्याचा वापर करावा त्याच आजाराच्या सेक्शन मध्ये करायला पाहिजे. जर सिव्हिअर मध्ये केला तर फायदा नाहीये, माइल्ड मध्ये केला तर फायदा नाहीये, मॉडरेट डिझीज करता पेगुलेटरी इंटरफेरन्सचा आपण फायदा करू शकतो हॉस्पिटलाइज्ड पेशंट. ओक सरांना एक प्रश्न आहे की सर तुम्ही बालरोगतज्ञ आहात आणि अशी खूप भीती आहे की लहान मुलांना कोविड झाला तर त्यांना आयसीयू लागलं तर त्यांनाही सगळी जी औषधं आम्ही म्हणालो आहोत ऍडल्टमध्ये ती लागू पडतात का आणि हे IVIGG काय प्रकार आहे? ओक सर, तिसरी वेव जी येत आहे, जगात जे काही घडलं की हळूहळू एज ऑफ अफेक्शन कमी होत आहे. त्याचा विचार केला तर 2 ते 18 हा जो वयोगट आहे याच्याबद्दल जास्त काळजी निश्चित आहे. टास्क फोर्सने याच्याबद्दल बैठका केल्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पीडियाट्रिशियन्सचा एक वेगळा टास्क फोर्स गठित केला आहे. हिंदुजा हॉस्पिटलचे नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर प्रभू ते काम बघतायत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि काही स्ट्रेट पॉइंटर्स आहेत. ही सगळीच्या सगळी औषधं थेट आपल्याला लहान मुलांच्या मध्ये पर्टिक्युलरली वयोगट लहान 10 वर्षाखाली किंवा काय जो आहे ह्याच्यामध्ये वापरता येणार नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की व्हॅक्सिनेशन हे पाश्चात्य देशांमध्येही 12 ते 18 मध्ये आत्ता ऑगस्ट महिन्याच्या जवळपास सुरू होत आहे. अमेरिकेनं त्याच्या ट्रायल्सही सुरू केल्या आहेत, इंग्लंडमध्येही सुरू आहेत. आपल्याही देशामध्ये कोव्हॅक्सिनच्या अशा ट्रायल्स आता सुरू होत आहेत आणि त्यामुळे व्हॅक्सिन हे जरी एक उत्तर असलं तरी ते द्यायला आपल्याला थोडासा अवधी लागणार आहे. त्यामुळे एक करायला पाहिजे की BCG व्हॅक्सिनेशन, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन आणि MMR व्हॅक्सिनेशन हे आपल्या पाल्यांना, BCG हे तर आपल्या नॅशनल प्रोटोकॉलमध्येच इन्क्लुडेड आहे, MMR आणि इन्फ्लुएन्झा ही महाग असल्यामुळे ऑप्शनल आहेत, पण जितकं कव्हरेज आपल्याला मुलांना त्याचं देता येईल आणि त्याच्यापासून जितकं एक कोलॅटरल एक्सटेंडेड टी सेल गायडेड इम्युनिटी आपल्याला मुलांना देता येईल तेवढी देण्याचा आपण प्रयत्न करूया. मुलांमधले सिम्प्टम्स अत्यंत नॉन स्पेसिफिक असणार आहेत, सोर थ्रोट, कोल्ड, रनिंग नोज, इरिटेबल चाइल्ड, रिफ्युजल टू ईट आणि डायरिया या सिम्प्टम्समधनं बाळ प्रेझेंट होणार आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा असं बाळ बघाल तेव्हा त्याला कोविड नाही ना याची खातरजमा करण्यासाठी RT-PCR करायला पाहिजे. IVIG इज इम्युनोग्लोबुलिन. काय आहे, लहान मुलांच्या मध्ये मेजॉरिटी मुलांमध्ये 90%हून जास्त मुलांच्या मध्ये माइल्ड सिम्प्टम्स पलीकडे काहीही होणार नाहीये. मुलं आपले आप बरी होणार आहेत, त्यांना आपण यापूर्वी दिलेलं दुसरं व्हॅक्सिनेशन त्यांना रक्षण त्यांचं करणार आहे. परंतु काही मुलांच्या मध्ये एक मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम MIS PMIS पीडियाट्रिक मल्टीसिस्टिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम नावाचा प्रकार होऊ शकतो. याच्यामध्ये डोळे, मेंदू, हृदय, लिव्हर आणि किडनीस यांना सूज येते आणि त्याच्या डिरेंजमेंट आपल्याला रेज क्रिएटिनिन, प्रोटीन युरिया, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, डिरेंज हेपॅटिक एन्झाइम्स आणि डिरेंज कार्डियक एन्झाइम्स ह्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. ह्या मुलांना मात्र ऍडमिट करायला पाहिजे आणि ह्यापैकी ऍडमिट केलेल्या मुलांना एक सेट बॅटरी ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहेत. त्यांनी जर PMIS प्रूव्ह झालं, पुन्हा PMIS इज ऑल्सो अ डायग्नोसिस दॅट कम्स आउट ऑफ क्लिनिकल सस्पिशन, तर ह्या मुलांना आपण IVIG म्हणजे इम्युनोग्लोबुलिन्स ही देऊ शकतो. धन्यवाद सर. दोन प्रश्न मी घेतोय, एक तर कॉल्चिसिनचा रोल आणि नायट्रिक ऑक्साईडचा रोल. तर नायट्रिक ऑक्साईडचा जो एक स्प्रे आहे तो अर्ली डिसीज मध्ये पहिल्या 3 ते 5 दिवसामध्ये की ह्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो, पण त्याची आता रिसर्च चालू आहे आणि भारतामध्ये त्याची परमिशन यायला वेळ आहे जरा, पण एक अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे. कॉल्चिसिन म्हणून गाउटमध्ये आपण एक औषध वापरतो, त्याचा माइल्ड टू मॉडरेट कोविडमध्ये रोल आहे. 0.5 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा आपण देऊ शकतो. टास्क फोर्सनी काही आठवड्यापूर्वी त्याचं रेकमेंडेशन दिलं होतं, त्याची मोठी एक ट्रायल झालेली आहे आणि ऍडज्युव्हंट थेरपी म्हणून आपण कॉल्चिसिनचा वापर करू शकतो.
आता भरपूर प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नांचा आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू ऑफलाईन. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की तुमचे प्रश्न उत्तर आली नसतील किंवा उत्तर आली नसतील, तर आपण प्रयत्न करू की सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ. कोविडचे डॉक्युमेंट्स कंटिन्युअसली चेंज होत राहतात आणि आज जे आपल्याला वाटतं ते बरोबर आहे ते उद्या कधी कधी वेगळं असतं. तर शेवटचा प्रश्न वॅक्सिन, वॅक्सिन बद्दल खूप कन्फ्युजन आहे, खूप प्रश्न आहेत, पण वॅक्सिन वरचा लास्ट वर्ड अजून आलेला नाही आहे आणि खूप लोकांना वॅक्सिन द्यायची इच्छा आहे. म्हणजे खूप डॉक्टर मंडळींनी अशी इच्छा प्रकट केली की आम्ही आमच्या क्लिनिकमधून वॅक्सिन देऊ, तर तेही होईल. शेवटी तुम्हीच सगळे फ्रंटलाईन आहात, तुम्हीच आपले पुढाकार घेऊन आपल्याला आपल्या ह्या महामारीतून बाहेर काढायचे. तर आता ह्या कार्यक्रम करण्याबद्दल मी परत अभिनंदन करीन आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि शेवटचं मनोगत आणि आपल्याशी परत माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं आणि मग आपण हा कार्यक्रम समारोप करू. सर्व तज्ज्ञ डॉक्टर मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. माझे केवळ मंत्रिमंडळातीलच नव्हे तर माझ्या आयुष्यातले माझे सहकारी एकनाथ शिंदेजी पण जॉईन झालेले आहेत. हे जे काही मी काम करतो आहे त्यामध्ये साहजिकच आहे मला मंत्रिमंडळातील सर्व सहकारी प्रत्यक्ष मदत आणि सहकार्य करतातच आहेत. परंतु आज सर्व डॉक्टर, मग ओक साहेब आहेत, भूमकर साहेब आहेत, जोशीजी आहेत, पंडित साहेब आहेत आणि लहाने साहेब, आपण अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आज या माध्यमातून जॉईन झालेल्या हजारो डॉक्टर्सना केलेलं आहे. नेमकेपणा उपचार पद्धतीमध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. हातामध्ये धनुष्यबाण आहे पण त्या बाणाला लक्ष नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. त्याला तुम्ही व्यवस्थित लक्ष आणि दिशा दाखवलेली आहे. त्याचबरोबरीने जे दोन मुद्दे आपण शेवटी शेवटी कव्हर केले त्याच्यात डॉक्टर ओक साहेबांनी सांगितलं की लहान मुलांना जर कोविड झाला तर तो कसा ओळखावा आणि त्याच्यावरती साधारणतः ट्रीटमेंट काय असावी, तर याकरता आपण जसा हा टास्क फोर्स एक निर्माण केलेला आहे तसा पेडियाट्रिशियनचा सुद्धा टास्क फोर्स निर्माण केलेला आहे. आणि जर आवश्यकता असेल तर मला असं वाटतं अशाच पद्धतीने त्यांची सुद्धा एक मीटिंग किंबहुना मार्गदर्शन करणारी एक काय ज्याला म्हणतो ही जी सभा, आता या नेमकं या माध्यमाला काय म्हणायचं हे अजून लक्षात आलेलं नाहीये, पण अशा पद्धतीने तमाम राज्यातील लहान मुलांच्या बालरोग तज्ञांना आपण मार्गदर्शन करू किंबहुना करावं अशी माझी एक इच्छा आहे. साहजिकच आहे कोविड मध्ये लस ही गेल्या वर्षी आपल्या हातामध्ये नव्हती, या वेळेला हातामध्ये येते असं वाटतंय. मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की साधारणतः आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12-12.5 कोटी आहे, त्यातील 45 आणि त्याच्या वरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. जबाबदारी म्हणजे लस पुरवण्याची जबाबदारी, लस देण्याची जबाबदारी ही आपली आहे, ती आपण पार पाडतो आहोत. आपण गेल्या काही दिवसात दिवसाला 5 लाख नागरिकांना वॅक्सिनेट करून देशामध्ये एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. अजूनही लस निर्मिती ही म्हणावी त्या पद्धतीत किंवा त्या प्रमाणात होत नाही आहे. स्पुटनिक लस तिला मान्यता मिळाली पण अजूनही हातात आलेली नाहीये. 18-44 या वयोगटातील नागरिकांना लस घेऊन देण्याची जबाबदारी आपली आहे. आपली तयारी साधारणतः या वयोगटातील 6 कोटी नागरिकांना लस देण्याची जी आहे ती तयारी मात्र 12 कोटी डोस, कारण जर 2 डोस द्यायचे असेल तर 12 कोटी डोस हे एका वेळेला एक रकमी एका चेकने घेण्याची आहे आणि देण्यासाठी सुद्धा आपली यंत्रणाही सज्ज आहे. अजूनही आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये त्या लसीचा पुरवठा होत नाहीये आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की नाईलाजास्तव आपण 18-44 या वयोगटातील नागरिकांची लस देण्याची जी लसीकरणाची प्रक्रिया ती काही काळासाठी स्थगित केलेली आहे. ही स्थगित एवढ्यासाठी केली की ज्याचा उल्लेख डॉक्टर जोशीजी आपण केला की सुरुवातीला ज्यांना आपण पहिला डोस दिलेला आहे 45 आणि त्याच्या वरील हे असे काही लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. मग त्यांना जर का वेळेमध्ये दुसरा डोस दिला गेला नाही तर मग पुन्हा त्याचं काय होईल कसं होईल ह्याच्यावरती नक्की अजून आपल्याला काही कळलेलं नाहीये आणि ते कळून घेण्याची ही वेळ नाहीये. ज्या वेळेमध्ये आपल्याला सांगितलं की कोविशिल्डचा डोस देण्याची गरज आहे, कोवॅक्सिनचा डोस देण्याची गरज आहे, त्या ह्याच्यामध्ये तो देण्याची गरज असते तर आपला तो प्रयत्न सुद्धा आहे. असो हे लसीकरणाच्या बाबतीमध्ये सांगितल्यानंतर पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देताना
आपण जे मार्गदर्शन केलेले आहे आता याच्यामध्ये एक योगायोग असा आहे की सायटोकाईन स्टॉर्म ज्याला आपण म्हणता तसंच चक्रीवादळाशी मी याची तुलना करेन. कारण चक्रीवादळाचं केंद्र असतं ते एक वेगळं असतं आणि त्याच्या अवतीभोवती त्याचा जो काय पसारा असतो तो पसारा जास्त घातक असतो आणि तो पसारा आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. म्युकॉर मायकोसिस असेल आणखीन काही इन्फेक्शन असतील ते आता हळूहळू दिसायला लागले आहेत. म्हणजे केंद्रबिंदू जरी कोविड असला तरी त्याचा जो काय वादळाचा जो पसारा आहे तो परीघ आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. पण कुठेही न घाबरता आपल्याकडे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, सगळी उपचार पद्धती आहे, कुठेही आरोग्य सुविधांमध्ये आपण कमी पडणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे. डॉक्टर्स आपल्याला ज्याची कमतरता वाटत होती, कारण मी अनेकदा म्हटलेलं आहे की सुविधा वाढवता येतील, बेड्स वाढवता येतील, व्हेंटिलेटर्स वाढवता येतील, पण डॉक्टर्स मात्र मिळत नाहीये. आता ही एक वेगळी मोठी फौज आपल्याला मिळालेली आहे, ती प्रत्येक पातळीवरती ह्या कोविड व्हायरसशी लढेल. आणि मला खात्री आहे की या डॉक्टरांच्या काही ज्या व्यथा आहेत, लहाने साहेब आपण त्याचा उल्लेख केला, आपण त्याची एक दखल घेतलेली आहे, तुम्ही माझ्याकडे आणा आणि जे जे प्रश्न प्रलंबित असतील ते आपण वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न करतोच आहोत. पण या निमित्ताने आपल्याला ते सोडवावेच लागतील. कारण प्रत्येक डॉक्टर, मग तो कोणताही, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, काही असेल, तो आपल्याला मोलाचा आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की ह्या संकटाच्या काळात केवळ आपल्याला बरं वाटावं किंवा आपली प्रशंसा करावी म्हणून नाही, तर अक्षरशः देवदूतासारखे आपण ह्या नागरिकांच्या मदतीला धावून आलेले आहात. आपल्या हातामध्ये संपूर्ण उपचार पद्धतीची गाईडलाईन आहे, मार्गदर्शक तत्व आहेत. मी डॉक्टर जोशी जी आपण जो उल्लेख केला, आपण एक जे अनेक प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना उत्तर हे आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. कारण डॉक्टरांच्या मनात, पेशंटच्या मनामध्ये शंका असते, पण डॉक्टरच्या मनामध्ये कोणती शंका असता कामा नये. जे मी ट्रीटमेंट देतो आहे, जी देतो आहे ती बरोबरच देतो आहे. काही ठिकाणी हेही दिसत आहे की पेशंट येतात आणि सांगतात की आम्हाला हे औषध द्या, तेव्हा तुम्ही त्यांना आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे की बघ हे, म्हणजे जसं एकच उदाहरण सांगतो की मधल्या काळात आपल्याकडे रेमडेसिवीरचा हा एक तुटवडा होता, मग अनेक जण त्याच्यावर रेमडेसिवीर पाहिजे. तर तुम्ही डॉक्टर्स मंडळीने त्याला सांगायला पाहिजे की आमच्याकडे रेमडेसिवीर आहे, पण जर गरज असेल तरच ते मी तुला देईन, गरज नसेल तर तुम्ही दबावाला बळी पडू नका. कारण रोगापेक्षा इलाज भयंकर असं जे काही थोडंसं चित्र होऊ शकतं आहे किंवा झालेलं आहे ते आपल्याला टाळायचं आहे. असो, मी जास्त लांबड न लावता पुन्हा एकदा ह्या बैठकीत सहभागी झालेल्या हजारो डॉक्टर्सना धन्यवाद देतो आहे. आणि महाराष्ट्र हा आपल्यावरती विश्वासून आहे, आपण महाराष्ट्राचा जीव जो कासावीस होतो आहे तो सुरक्षित ठेवणार आहात. आणि म्हणून मला प्रत्येक डॉक्टर हा प्रत्येक सैनिक आहे आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि या लढाईमध्ये नक्की यश मिळो असं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद.